इतिहासामधल्या एका घटनेचा फार विपर्यास अलीकडच्या काळात झाला. ती घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत नावाच्या शहराची केलेली लूट. या एका घटनेचा असा विपर्यास झालेला आहे की जणू काही ती महाराष्ट्राने गुजरातची केलेली लूट आहे. आणि असं एकदा चुकीचं शिकवल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटले ते लक्षात घ्या. जेव्हा बडोद्यामध्ये, अहमदाबादमध्ये, अशा गुजरातच्या काही प्रमुख मोठ्या शहरांमध्ये शिवरायांचा पुतळा असावा, शिवरायांची प्रतिमा असावी असं काही लोकांनी, मराठी लोकांनी जेव्हा अर्ज केला, तेव्हा साहजिकच हे शिक्षण मिळालेले सरकार, काही सरकारी अधिकारी यांनी आक्षेप असा घेतला, ज्यांनी आमचा प्रदेश लुटला अशा लुटारूचे आम्ही काय पुतळे ठेवायचे. किती चुकीचं आपल्या समोर प्रतिपादन होत आहे ते लक्षात घ्या. अनेक युद्धांचं असं चुकीचं प्रतिपादन केलं जात आहे. राम रावण युद्धाचं सुद्धा काही लोकांनी असं प्रतिपादन केलं, राम म्हणजे कुठले, यूपीचे, आणि रावण कुठले, दक्षिणेकडचे. म्हणजे हे उत्तर प्रदेशातल्या, म्हणजे उत्तर भारतातल्या लोकांचं दक्षिण भारतातल्या लोकांवर झालेलं अंतर्गत आक्रमण आहे. म्हणजे न्याय राहिला खड्ड्यात, धर्म राहिला नाल्यात. इथं म्हणजे यूपीचं तमिळनाडूवर झालेलं आक्रमण असलं काहीतरी एक रूप त्याला दिलं. रावणाला दक्षिण भारताने महात्मा केला इतका की दक्षिण भारतात कित्येक ठिकाणी आजही रावणाची देवळं आहेत आणि रावणाचे भक्त आहेत. पुन्हा एकदा आमच्या हिंदूंच्या शंकराचार्यांचा केवढा मोठा पराभव आहे की एकाच भारतामध्ये इकडे रामचंद्राची उपासना चालू असताना दुसऱ्या बाजूला रावणाची उपासना चालू राहते, तर तिथे जाऊन त्यांच्याशी समुपदेशन करून हे चुकीचं आहे हे ना आम्ही त्यांना समजावू शकलो ना आम्ही ते थांबवू शकलो. त्यामुळे ज्या दिवशी रामायण मालिकेमध्ये रावण वध दाखवणार होते त्या दिवशी दक्षिणेतल्या या चारही प्रांतांनी टी व्ही सेट बंद ठेवले होते. आम्ही शिवभक्ताची हत्या बघू शकत नाही. ते अजूनही रावणाला शिव भक्त म्हणून संबोधतात. अजून आमच्या आचार्य पंडितांची शक्तीच तिथे पुरली नाही की तो शिवभक्त नाही हे समजावून द्यायला. रावण कसा शिवभक्त असेल मला सांगा. कारण भक्ताची व्याख्या अशी असते, अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुण एवच. जो अद्वेष्टा असावा लागतो तो जगाशी मैत्रीपूर्ण असावा लागतो, तो करुण भावनाने ओतप्रोत भरलेला असावा लागतो. यातलं कोणतंही लक्षण नसताना जो सातत्याने दुसऱ्यांचा धन अपहार करतो, सातत्याने दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करतो, सीता ही रावणाने पळवलेली पहिली स्त्री नव्हे, त्यांनी आत्तापर्यंत अनेक कुलस्त्रिया पळवलेल्या आहेत, हा फक्त महाशिवरात्रीचा उपास करतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का? हा फक्त शिवगंध लावतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का? तो गंध लावतो, शंकरांची उपासना करतो, तर आपल्याला स्वच्छपणे म्हणता आलं पाहिजे की श्रावण हा शिव उपासक आहे, भक्त नव्हे. जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही. आपले बाबा इतका अवघड बोलायचं नाही, परत आम्ही बोलवणार नाही. सोप्या शब्दात सांगू, परत एकदा वाक्य ऐका माझं. जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही. उदाहरणादाखल एकच वाक्य, जे महात्मा गांधींचे भक्त आहेत ते गांधी जयंती साजरी करतातच, म्हणजे उपासना करतातच. पण जे जे गांधी जयंती साजरी करतात ते सगळे भक्त असतातच असं नाही सांगतात. कारण आपल्या देशामध्ये दारूच्या व्यसनाच्या आहारी लागून तरुण पिढी नाही वया जाता कामा म्हणून महात्माजींनी खरंच हाडाची काढा केली.
राजकारणाच्या दृष्टीने दोन चुका सांगताना त्यांनी चांगलं केलं तेही मला सांगता आलं पाहिजे, तरच मला अभ्यासक म्हणता येईल. जे चांगलं केलं ते चांगलं आहेच ना. किंबहुना संपूर्ण भारतवर्षामध्ये दारूबंदी व्हावी आणि दारूसारख्या वाईट व्यसनाला माझ्या भारतातला तरुण बळी पडू नये यासाठी अत्यंतिक आग्रह त्या काळामध्ये महात्माजींनी धरला. प्रामाणिकपणे आज म्हणायचं झालं, आपण एवढे गांधी जयंती गांधी पुण्यतिथी साजरी करतो आहोत, काय या दारूबंदी प्रकरणाचं झालं? तर बहुतांशी आपल्याकडचे लोक नुसते उपभोक्ते नव्हे तर उत्पादक आहेत. आणि आज देशामध्ये महाराष्ट्राचा दारू निर्मितीतही पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्राला शिवरायांचा महाराष्ट्र, गडकोटांचा महाराष्ट्र, तीर्थक्षेत्रांचा महाराष्ट्र याच्यापेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स कशाने ओळखतं? उत्तम जास्तीत जास्त दारू निर्माण करणारा प्रदेश. आपला प्रांत एका वेगळ्या अर्थाने जगाच्या दृष्टीनं समोर उभा राहिला तर तो हवाच आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करायचे आहेत. आता आहे तेच बाजूला सोडून द्या. मुद्दा असा, रावणाचे सुद्धा उपासक भारतात तसेच राहावेत, नरकासुराचे उपासक तसेच राहावेत, महिषासुराचे उपासक आहेत. म्हणजे तुमचं आमचं समुपदेशन किती तोकडं पडतं भारतात याची सातत्याने आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्याचा स्वाध्याय केला पाहिजे. असो, या सगळ्या निमित्ताने आपण थोडा 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 प्रयत्न करतो. या कीर्तन संध्येच्या निमित्ताने शिवचरित्रातल्या काही गैरसमजांचं निराकरण झालं तरी खूप आहे. आपल्या देवदेवतांच्या रूपांबद्दलचं किंवा एक देव आहेत का तीन आहेत का 33 आहेत याबद्दलचं आपलं निराकरण झालं तरी खूप आहे. प्रश्न असा चालला होता की युद्धाचं कोणत्याही अवस्थेत चुकीचं प्रतिपादन झालं की अर्थ वेगळे होतात. त्याच पद्धतीनं एक नजर फिरवून बघा स्वतःच्याच मागच्या 20 वर्षांवर. शिवजयंती उत्सवामध्ये गुजराती समाज किती समाविष्ट होतो? जो इथे राहिलाय तो पटकन होतो, कारण त्याला माहिती आहे की हा प्रांतिकवाद नाहीये, शिवाजी हा मोठा राजा आहे. पण पुष्कळशा वेळेला तिथेच खूप राहिलेला मनुष्य एखादा इकडे आला की तो थोडा गडबडलेला दिसतो. असे कसे होऊ शकते? हा लुटारू आहे, आमचा लुटारू आहे. हां, हा गैरसमज तुमचा आमचा आपण बाजूला केला पाहिजे. शिवाजीराजांनी शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर पहिला मोठा हल्ला केला आहे तो सुरतवर केला. पण सुरतवर केला ते गुजरातला मारण्यासाठी नाही, ते गुजराती लोकांना मारण्यासाठी नाही, तर सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती आणि त्याच्यामध्ये इंग्लिश, डच, अरेबी असे अनेक अनेक तऱ्हेचे व्यापारी होते. फक्त एक पद्धतीचा व्यापार नव्हता, अनेक धर्माचे अनेक देशाचे व्यापारी तिथे होते. आणि लुटीमागचं विचारसरणी पहा, विचारसरणी एकच आहे की मुघलांनी आत्तापर्यंत त्यांचं सैन्य घेऊन महाराष्ट्राची गेली 400 वर्ष लूट केली आहे, देश उजाड करून सोडलेत. त्यातून पुन्हा आपण जरा महाराष्ट्राचं बरं करत होतो ते शाहिस्तेखानाचा वरवंटा आपल्या उरावर यांनी आणला. बरं, यांचे सगळ्यात मोठे पराक्रम कोणते? तर जिथली गावं लढणारच नाहीत अशा गावांची घरं पाडून टाकणे, देवळं पाडून टाकणे, शेतं कापून टाकणे. म्हणजे साधारणतः भुरटे चोर जे फालतू धंदे करतात हे यांचे पराक्रम सगळ्यांचे. आणि ह्या पराक्रमामध्ये हे मोठे मानायचे, जी गुरं बिचारी काहीच करू शकत नाहीत ती गुरं पळवून द्या, बिचाऱ्या बायका उचला त्या पळवून द्या, जे काय घरामध्ये रोकड उचले, म्हणजे सगळे चोऱ्यांचेच धंदे. प्रत्यक्ष सैनिकाशी युद्ध करायला फार काही कोणी उभंच राहिलं नाही. पण ह्याच्यात तुम्ही जी आमची सगळी लूट केली आणि हे सगळे लुटारू ज्यांचे सरदार आहेत किंवा ज्यांचे सैनिक आहेत त्या सत्तेनं ही लूट केली आहे, ही लूट समाजाची आहे. मग समाजाची लूट भरून काढण्यासाठी त्या सत्ताधीशाच्या बाजारपेठेपलीकडे दुसरा कुठला मार्ग राहतो? अगदी अलीकडचा सिनेमा सांगू तुम्हाला, मुलांना लगेच कळेल. पोरं म्हणजे एक वेळ हरिविजय माहीत नसेल, काही संबंधच नाही कोण हरी हा आणि हरिविजय म्हणजे हरी न केलेला विजय का हरीचा भाऊ विजय काय माहीत. बंडू हरिपाठ म्हणजे काय? हरीकडे पाठ करून बसणे. वा वा, कुठे शिकले आपले वडील? इथेच शिकले. धन्यवाद.
हरीकडे पाठ करून बसणे हरिविषयी माहीत असेल असं नाही. नामदेव महाराजांचे गुरु कोण रे? नक्की नाही, पण पोरग पहिलीत काय पहिलीच्याही खालचा असो. फक्त विचारायचं, रावडी संपलं, सगळी नावं पाठ, रावडी राठोड. बाकी चित्रपटातला विषय बाजूला सोडा, पण मुद्दा असा आहे, तो पोलीस इन्स्पेक्टर त्या गावामध्ये काही चांगलं करायला आलेला आहे. त्या गावातली प्रचंड मोठी लूट करून तिथल्या जमीनदारानं सगळं धान्य गोदामामध्ये काढून ठेवलेलं आहे. अशा वेळेला परत सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी तो पोलीस कमिशनर ज्या वेळेला तिथे येऊन ते गोदाम लुटतो, याला लुटारू म्हणता येतं का? त्यांनी स्वतःसाठी लुटलेलं नाही, लुटारू जर असेल तर ज्यांनी ती जमा केली तो लुटारू आहे. मुघलांनी आत्तापर्यंत आमच्यावर आक्रमण करून जे लुटलं त्याला लुटारू म्हटलं पाहिजे ना. त्यातलं धान्य काढून घेऊन, त्यातलं धन काढून घेऊन मी गरीब प्रजेला देऊन जर गरीब प्रजेचं कल्याण केलं तर शिवाजी लुटारू कसे? पण दुर्दैवाने इंग्रजांनी दिलेल्या इतिहासात सुद्धा शिवाजी राजांचं इंग्लिश पुस्तकांमध्ये पहिलं हेच रूप तयार केलं. इंग्लिश लोकांचं आमच्यावर राज्य असताना की जेव्हा हे इंग्रजी शिक्षण घेणारे वासुदेव बळवंत फडके होते, ज्योतिबा होते, त्या काळामधले पुढचे टिळक होते, त्या सगळ्यांना त्रास या गोष्टीचा होत होता की इंग्लिश त्याच्या पुस्तकातनं आम्हाला काय शिकवतो आमच्याबद्दल. अरे शिवभूप लुटारू होता, शिवभूप. पण आमच्याकडची परिस्थिती अशी, साहेब म्हणला म्हणजे खरंच असलं पाहिजे. मुळात तो आपला शत्रू आहे, तो कशाला आपल्याला खरं सांगायला बसलाय? पण पूर्वी माणसं श्रुतीस्मृती पुराणोक्त असलं तर त्याला खरं मानत होती, पण नवीन प्रथा पडली होती साहेबोक्त. पुराणोक्त नको, साहेबोक्त. आणि हे साहेब जे जे ओक्त ते हे येडं चाटतं. अरे साहेबाने लिहिलं म्हणजे काय सगळं खरं लिहिलं असं कशाला समजायचं? तो तुमचं वाटोळं करण्यासाठीच बसलेला असल्यामुळे तो चुकीचं मुद्दाम तुमच्या डोक्यात भरवणार. काय भरवलं त्यांनी? त्यांनी भरवलं आणि आम्ही ते मान्य केलं असा विचित्र काळ आपण अनुभवला आहे. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही पडवावे. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही पडवावे. अगदीच निरक्षर होता, तुणतुणे आम्ही ताणावे. अगदीच निरक्षर होता, तुणतुणे आम्ही ताणावे. विश्वासघातकी होता, सुरात सूर मिसळावे. विश्वासघातकी होता, सुरात सूर. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे. कोणी सांगावे ऐसे, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा. शिवभूप लुटारू होता आपल्याला सांगतो फक्त 47 पर्यंतच नव्हे तर याच्याही पुढच्या काही कालखंडापर्यंत जिथे जिथे महाराष्ट्रात पूर्वीच्या निजामशाहीची राजवट चालू राहिली, आजही 80 वर्षाच्या घरातली जी माणसं तिथं राहणारी आहेत ते हेच सांगतात की अहो आम्ही आमच्या शाळेमधली परीक्षा हेच लिहून पास झालो आहे, शिवाजी लुटारू होता. आम्हाला आईबाप सांगत होती की हे चुकीचं आहे, पण शेवटी शाळेत तेच लिहावं लागत होतं. इतका विचित्र शिक्षणाचा प्रभाव. शिवाजीराजांनी सुरतेची केली त्याला लूट म्हणत नाहीत. आजपर्यंत शत्रूनं केलेल्या लुटीतला थोडासा हिस्सा फक्त त्यांनी परत आणला आपल्या प्रजेसाठी. निश्चित ज्यांच्याकडचं ते होतं त्यांच्यासाठी. मात्र सुरतेकडनं इतका प्रचंड खजिना आणत असताना
आणि राजगडावरती येऊन आता कुठे आनंदाचा उत्सव साजरा करू, शाहिस्ते खानानं सिद्धी जौहरने केलेली सगळीच्या सगळी हानी भरून काढू असा आनंदाची स्वप्न बघत राजे चालले होते. एवढ्यात त्यांच्या कानावरती वार्ता आली, पितयाचे रे छत्र हरपले, राजा पितयाचे रे छत्र हरपले, पितयाचे रे छत्र हरपले, माता सती जाणा, माता सती जाणार, माता सती जाणार, शिवभूपाचा दुःख अंतरी, शिवभूपाचा दुःख अंतरी, स्वराज्य कोण बघणार, कोण बघणार, कोण बघणार. शहाजी राजांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि जिजाबाईंचा निश्चय झालाय त्या सती जायला तयार आहे. गडावरती काष्ट जमा करून चिता तयार झाली आहे. शहाजी राजांच्या प्रेताबरोबर जिजामाऊली सहगमन करणार. ही वार्ता ऐकून वासरासारखे धावत शिवाजी राजे त्या ठिकाणी येऊन पोचले की एवढी मोठी गजांत लक्ष्मी मला दिली होती, पण माझी माऊली मला सोडून चालली. आई आई तुझ्या विने, आई तुझा विना राज्य असे रिका, राज्य असे रिका, स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, माते विना भिकारी, भिकारी. छत्र हरपले पितयाचे, राजाने कडकडून कमरेला मिठी घातली आईच्या. आई नको ग जाऊ, आई नको ग जाऊ. हिरवगार लुगड नेसलेल्या जिजा मावली, कपाडी कुंकू रेखलेलं, हातामध्ये सोन्याचे अलंकार बांगड्या, एक एक अलंकार देऊन टाकत होत्या. चितेवर बसायचे राजाने सगळे प्रयत्न करून पाहिले. आई नको ग जाऊ, सती गेलंच पाहिजे असं काही धर्मशास्त्र नाहीये. उलट बाबांचं स्वप्न पूर्ण करत असताना यातल्या प्रत्येक संकटाच्या अग्नीमध्ये तुम्हा आम्हाला जळावं लागतं ही चिताच नव्हे का बाबांची? त्यामध्ये तू निरंतर स्वतःला जाळूनच घेतेस आई, या वेगळ्या अग्नीची गरज काय? एक वेळ मी धीर धरे नाही, पण माझा शंभू किती लहान आहे, तुझा नातू किती लहान आहे. मी सतत वर्षवर्ष स्वारीवर असतो, या स्वराज्याच्या नवीन वंशजाला तयार करणं तुझं काम नाही आई. नको ना जाऊस आई, नको जाऊस. अगं माझा पुरुषार्थ बघायला कोण शिल्लक राहील याच्यानंतर? नको जाऊस आई. अनेक पर्याय देऊन पाहिले, एकही पर्याय चालेना. जिजा मातोश्री काही केल्या मागे वळेनाथ, आणि शेवटची मात्रा मात्र लागू पडली. राजे म्हणतात, आई कोणाच साठी जरी थांबायचं नसलं
तरी मला उदरामध्ये जन्म घेण्यापूर्वी त्या स्वराज्याची कल्पना तू तुझ्या उदरात घातली होतीस. त्या हिंदवी स्वराज्याच्या पाळण्यातून मला जन्माला घातला होतास. आई, किमान हिंदवी स्वराज्य उभं राहतंय त्याला आशीर्वाद देण्यासाठी, तरी थांब आई थांब. सगळे व्यक्तिगत मोह बाजूला पडले, जिजामाऊली राज्यासाठी थांबल्या, हिंदवी स्वराज्यासाठी थांबल्या, तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी. कपाळचा कुंकवाचा टिळा जरी पुसला गेला तरी शिवबा तुझ्यासाठी नाही, तू उभं करत असलेलं हिंदवी स्वराज्य आज नीट पाहता यावं म्हणून थांबते रे बाळा, थांबते रे बाळा. हिंदवी स्वराज्याशी हात, हिंदवी स्वराज्याची साथ शिवरायांना खूप मोठा लाभ करून गेली. आई थांबल्या खरं. सुरतेचा खजिना शिवाजी राजांनी आपल्या घशामध्ये घातला म्हटल्यावर शास्ता खानासारखा माझा प्रत्यक्ष मामा सुद्धा शिवाजी राजांनी पराभूत केला म्हटल्याबरोबर औरंगजेब आता एक नवीन डाव रचत होता. काय करूया शिवाजीला संपवण्यासाठी? हा, एक मार्ग शिल्लक आहे. आतापर्यंत युद्धाचं नेतृत्व असायचं अफजल खानाकडे किंवा फत्ते खानाकडे किंवा सिद्धी जोहरकडे किंवा शाहिस्ते खानाकडे. भले त्यांच्या सैन्यामध्ये 99% संख्या हिंदूंचीच होती, पण नेतृत्व असंच कोणाकडं तरी होतं. ज्या नेतृत्वाला फारसा शिवाजी राजा विरोध करणार नाही असंच नेतृत्व पाठवलं तर? आणि औरंगजेबाला आठवण झाली की आपल्याच सैन्यामध्ये जवळजवळ 40% राजपुतांची सेना ज्याच्या एका मुठीमध्ये आहे, असे मिर्झा राजा जयसिंग जो आज 50 वर्षाच्यापेक्षा जास्त वयाचा, आपल्या सेवेमध्ये जवळजवळ वयाच्या 10व्या वर्षापासून मुघलांची चाकरी करणारा दुर्दैवानी एक भीष्माचार्य. ज्या भीष्माचार्याला कळतंय की चाकरी आपण करतोय कौरवांची, चाकरी करतोय अधर्माची, पण भीष्म समाज कल्याणाला बांधलेले नाहीत, फक्त शब्दाला बांधलेत, यांची सेवा करीन असा शब्द आहे, शब्द पाळण्यात खड्ड्यात मरायची आहे. म्हणून गोपाल कृष्ण सुद्धा भीष्मांकडे नाही जेवायला गेले. ते म्हणाले शब्द पाळला पाहिजे हे मला मान्य आहे, पण कोणाला दिलेला शब्द पाळला पाहिजे याचं काही गणित? तिथे जर विवेक नसेल तर सगळं आत्ताचं जे काही राजकारण आहे ते शब्द पाळणंच चाललंय. कोणाला दिलेले मी सांगत नाही, शब्दच पाळणं चाललंय. मी प्रजेला दिलेला शब्द पाळला पाहिजे हे मला कळतं, पण याचा अर्थ मी सिद्धी जवहरला दिलेला शब्द पाळला पाहिजे अशी अपेक्षा करणं आपल्या अकलेची कमाल आहे. म्हणून भीष्माचार्य द्रोणाचार्य या कोणाहीकडे गोपालकृष्ण गेले नाहीत, ते गेले फक्त विदुराकडे. विदुर जरी धृतराष्ट्राचा भाऊ होता, जरी त्याचा मंत्री होता, तरी किमान आपला धृतराष्ट्र चुकत असताना निषेध तरी मेला करत होता. एवढं जरी धाडस तुमच्या तोंडून दाखवलं असतं तरी तुमच्याकडे जेवायला आलो असतो. पण इकडे आमचे मिर्झा राजा जयसिंग भगवान शंकरांच्या पिंडीवर कोटी लिंगार्चनाचा अभिषेक करत होते, जगदंबेचं अनुष्ठान करत होते, आणि शिवशंकरांना प्रार्थना करत होते की शिवाजी राजाचं नष्ट होण्याचं कार्य माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पडू दे. काय त्या भगवंतांना सुद्धा वाटलं असेल, वाटलं असेल या शिवपिंडीत एक त्रिशूळ पाठवावा. अरे नालायक माणसा, माझीच पूजा करतोयस आणि माझ्याच राज्याला आग लावायला पुढे जातोयस. म्हणून कवी भूषणानं एक सुंदर काव्य पंक्ती लिहिली आहे ज्याचं मराठी रूपांतर असं आहे की अरे 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 हिंदू मात्रानो, आपल्या मुलांना स्वामी भक्ती शिकवा,
स्वामी भक्ति कशी पूर्ण करायची ते ही शिकवा, पण त्याच्या आधी स्वामी कुणाला म्हणायचं ते शिकवा. स्वामीचा शिकवा अर्थ भक्तीच्या आधी शिशुला, नाही तर कोणाला तरी ते स्वामी मानून त्याची भक्ती करायला वेडे सिद्ध होत आहेत. त्याच्यामध्ये त्या वैराग्याची लक्षणं आहेत का नाहीत हे त्याला बघू दे, मग भक्ती करा. पण नाही झालं हो. मिर्झा राजा जयसिंगांना मुक्रर केलं, अर्थात पाठवणारा औरंगजेब आहे. तो मिर्झा राजांवर असाही विश्वास ठेवायला तयार नव्हता, मिर्झा कितीही एकनिष्ठ असले तरी. सुकून माकून हा लेखाचा राजपूतच आहे, फिरलं टाळकं तर काय करा. पण शिवाजीकडे वशीकरणाची सुद्धा शक्ती असावी अशा अफवा उठलेल्या होत्या, अर्थात त्या फायद्याच्याही असतात. की सिद्धी जौहर सारख्यासला सुद्धा त्यांनी वश करून आपल्या बाजूला केला आणि वेढ्यातून सुटला. कारण सिद्धी जौहरवर भ्रष्टाचाराचाच ठपका आहे सगळ्यांकडनं. सिद्धीला सुद्धा जो वश करू शकतो तो मिर्झाला का नाही वश करणार? मिर्झाला एकटा सोडण्यात अर्थ नाही. म्हणून मिर्झा राजाच्या बरोबर दिलेर खान नावाचा आणखीन एक सरदार दिला आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान मोगल शाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग खेरी हो. कोंडाणा जयसिंग खेरी खान तो पुरंदर खेरी. गरजल्या रणाच्या फेरी युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवार. युद्धार्थ मुरारी सजना गडकरी पुरंदरवाड. युद्धार्थ मुरारी सजना. या दोघांच्या मध्ये एक मतभेद होता. दिलेर खानाची इच्छा अशी होती की आपण सगळे शिवाजीचे किल्ले आधी जिंकून टाकावेत, म्हणजे त्याला लपायला जागाच उरणार नाही. मिर्झा राजे म्हणायचे, दिलेर काही वेडायच का रे? अरे सगळे किल्ले एकदम कसे जिंकले जाणार आहेत त्याच्यापेक्षा त्याचा मुलुख उजाड करू. ज्या प्रजेच्या जीवावर तो राहतो ती प्रजा हैराण करू की नाक मोठी धरून शिवाजी राजा खाली येईल. आणि या दोघांचं कौतुक एकच, दोघांनी संगनमत केलं आणि दिलेर म्हणाला, मी किल्ले जिंकतो, तुम्ही मुलुख उजाड करा, दॅट्स ऑल. पण असं नाही झालं की माझं ऐकत नाही म्हणून मी आता परत दिल्लीलाच जाणार. मी सांगतोय ना आधी किल्ले जिंकले पाहिजेत. नाही पण आधी मुलुख, मिर्झा माझं ऐकत नाही. आय एम गोइंग बॅक टू पॅविल. हे दिलेर खानाचं फावतं म्हणून जगामध्ये विजय होतो. म्हणून जगामध्ये विजय होतो नाही आम्ही. आधी स्वतः काही करायचं नाही. येत असेल तर ते दुसऱ्याच्या तंगडीत घालता कसं येईल त्याचा विचार करायचा. आफळे काय तुम्ही छान गाता हो. हो आमचा एक गाण्याचा कार्यक्रम आहे, येता का? आफळेनी यायचं नाही. याच्या उलट त्यांनी त्याचा गाण्याचा कार्यक्रम चालू असताना त्याला कसा त्रास होईल असा माईक लावून इकडं कार्यक्रम करायचा. ही आमची बुद्धिमत्ता. आणि बाकीचे सगळे लोक एकमेकाला इतके सांभाळून घेतात ती त्यांची गुणवत्ता आहे. अरे कधीतरी गुणवत्तासुद्धा घ्यावी की रे आपल्या मित्रांच्याकडून. ती गुणवत्ता असते की मला समजा वेल्डिंग यायला लागलं, मी दुसऱ्या वेल्डिंगवाल्याबरोबर वैर नाही करत. मी त्याला विचारतो, तुझं काम असेल तेव्हा मला सांग बरं का, आपण दोघं म्हणून पटपट कामं करू. त्यामुळे आज भारतामध्ये कोणत्याही गोष्टीची A1 सर्व्हिस कोणी देऊ शकतात तर त्यांच्यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चनांची नावच कौतुकांना सांगितली जातात, इतके खरंच ते कौतुकाला पात्र आहेत. आणि इतकी वर्ष हिंदूंनी ह्या शिव्या खाऊन सुद्धा हिंदू व्यावसायिक अजून शहाणे होत नाहीत की हिंदूच सांगतात की हिंदूंकडनं चांगली नाही सर्व्हिस मिळत.
हे गेल्या 20 वर्ष तुंतुणं चाललंय हिंदूंचं, म्हणजे या 20 वर्षात उत्तम सर्व्हिस देऊ शकतील अशा किती युनिट्स हिंदूंनी उभी केली असतील? मी विचारलं तरी तुम्ही विचार करताय कुठली उत्तरं द्यावीत, याच्यातच माझं उत्तर मिळत आहे मला. उत्कृष्टातली उत्कृष्ट सर्व्हिस देण्यामध्ये आपल्या धर्माचा मोठेपणा समोरच्याच्या मनावर ठसतो, त्याला त्याच्याबद्दलचा आदर उभा राहतो. असा हिंदुत्वाचा आदर घेऊन मी चांगली सर्व्हिस देईन असं का नाही आपण म्हणत आहे? साधारणतः नेहमी आपला माणूस कोण आहे कॉन्ट्रॅक्टर तुमचा हे कळलं चाललं पठ्या. मी माझ्याकडची खात्रीच देत नाही की माझी सर्व्हिस तेवढी 100% चोख असेल, माझी सर्व्हिस तेवढी 101% चांगली असेल. मी बाकीच्या खर्चाचा इकडचा तिकडचा विचार न करता टिकेकरांना वेल्डिंग येतं, मला वेल्डिंग येतं, मग आपल्याने काय करायचं? टिकेकरांच्या समोर दुकान घालायचं, त्याला गळ्यात आणि मी गळ्यात. पण मला वेल्डिंग येतं, त्याला येतं, त्याचं चांगलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. टिकेकर म्हणले चला आफळी बा, आपण दोघं मिळून एक बिल्डिंग पटकन पुरी करू. ते कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कसं जाईल हा विचार माझा. एकमेकाला उचलून धरण्याची, एकमेकाला साथ करण्याची अशी जर नाही आपल्यामध्ये सवय पडली, तर मग इथल्या कोळीणी म्हणतात ते खरंच म्हणावं लागेल. आम्ही दापोलीला गेलो होतो ना नाथषष्ठीला, तिथं अशा त्या कोळीणी खेकडे विकायला बसतात. म्हणजे ते जिवंत असतं तो मेले ते खेकडे किती एक, हा पाहिजे म्हटलं की ती बाहेरकडे ते मारते तुम्हाला देते. ज्याला नांगे आहेत मारणाऱ्या असे खेकडे असतात. त्या कोळीणीला सांगितलं पटकन, अगं भाई त्याच्यावर टोपलं तर ठेव, बाजार चाललाय, बाहेर आलाय, एखादा खेकडा कोणाला चावला म्हणजे. ती कोळीण सुद्धा विनोद करून सांगते, पण तो विनोद जिव्हारी लागतो हो. ती कोळीण सांगते, आपले नका काळजी करतो, यातला एकही खेकडा बाहेर येणार नाही का, सगळे हिंदू आहेत म्हणजे, यातला एकही खेकडा येणार तो बाहेर. एक वर चढायला लागला त्याच्या तांगड्याला दोघं लटकणार, त्यांच्या प्रत्येकी दोन दोन तांगड्याला आणखीन दोघं लटकणार, सगळी म्हणून परत खाली पडतील, वर जाऊ द्यायचा नाही. याला अपवाद आहेत, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो तसं झालंय. बहुतांशी आमचे अपवादच जास्त आहेत. दिलेर खान का जिंकत राहतात, औरंगजेब का जिंकत राहतात? कारण एक असतं, तर ठीक आहे तुझा माझा मतभेद असला म्हणून युद्धातनं बाजूला नाही व्हायचं पटकन. मिर्झा रझान तुझं नाही ना जमत, तुम्ही मुलुक करा, आम्ही गड किल्ल्यांचं बघतो. आणि एका बाजूला पुरंदरच्या बाजूने दिलेर खानाने असा जबरदस्त वेढा जो आता काही वर्णनं जी असतात ना ते थोडी अतिशयुक्त असतात, पण तरी सुद्धा त्याच्यामधलं तथ्य मानूनच घ्यायचं असतं. मुरारबाजी देशपांड्यांचं पुरंदरावरचं युद्ध जे वर्णन केले ते युद्ध खरंच अशा तऱ्हेचं आहे की या तडफेने मुरारबाजीने तलवारबाजी केली आहे. आणि एक विशिष्ट नियमच असतो, एक विशिष्ट वेगाने तुमचे हात फिरायला लागले की डोकं उडलं तरी सुद्धा शरीराचा वेग थांबत नाही. या नियमाप्रमाणे दिलेर खानाने स्वतः हत्तीवर बसून मुरारबाजींचं मस्तक बाणाच्या तक्क्याने उडवल्यानंतर सुद्धा जे हात फिरत राहिले त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सैनिकांचा खात्मा झाला. मुरारबाजींचा एक चिवट पराक्रम पाहून सुद्धा दिलेर खान तसा थरकून गेला होता की हा पराक्रम जर प्रत्येक किल्ल्यावर असेल तर आपण महाराष्ट्रात आल्यापासून एक पुरंदर घेण्यात 2 महिने घालवले आहेत. गुणाकार करा, असे शिवाजीराजाकडं आता किल्ले 150 वर आहेत, 150 × 2 वर्ष आहे का आयुष्य. याच्यानंतर शिवाजी कसा पकडायचा म्हणजे मिर्झा म्हणतो ते काहीतरी तथ्य असलं पाहिजे. शेवटी दोघांचं संगनमत झालं आणि शिवाजीराजांनी एक प्रयत्न करून पाहिला, मिर्झा राजांना पत्र पाठवून. मिर्झा प्रामाणिकपणे सांगो मिर्झा राजे, काहीतरी संगीत चालू ठेवा असं सांगण्यासाठी मी सांगितलं ते. मला राजा होण्याचा तिळमात्रही मोह नाही, मला हौस नाही मिर्झा. माझी इच्छा अशी आहे की आज भारताचा राजा व्हायला तुझ्यासारखा दुसरा कोणीच योग्य नाही, तू सम्राट होण्याच्या योग्यतेचा राजा आहेस मिर्झाजी. खरंच तुम्ही जर मनामध्ये आणत असाल तर तुमच्या सैन्यातला एक शिपाई व्हायला मला खूप आवडेल, मला राजा व्हायची मुळीच इच्छा नाही. मला तुमच्या सैन्यातला शिपाई व्हायला खूप आवडेल आणि तुम्ही माझा पराक्रम ऐकून आहात
मी माझी सर्व सेना तुमची नोकर करतो, आणि महाराष्ट्रच का कन्याकुमारीच्या टोकापर्यंत सगळ्या दक्षिण भारताचा विजय मी तुमच्या पायावर व्हायला तयार आहे. आत्ता फक्त अट एक, तुम्ही राजे व्हा. तुम्ही औरंगजेबाच्या वतीनं माझ्यावर चाल करून येता, जो मुळामध्ये धर्माच्या बाबतीत इतका असहिष्णू, हिंदू म्हणून जगण्यासाठी त्याच्याकडे टॅक्स भरावा लागतो, ज्यांना झिझिया कर वेगळे द्यावे लागतात, ते सामान्य लोकांपेक्षा दुपटीनं जास्त आम्हाला कर द्यावे लागतात. तीर्थयात्रेवरती कर जिथे असतात, तीर्थक्षेत्रांवर कर असतात, त्याच्याही पेक्षा आमच्या धार्मिक उत्सवांवर सुद्धा जिथे त्रास आहे. आपल्या देवदेवतांचा जो उच्छेद करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही येता एवढंच माझं दुःख आहे मिर्झा. याच्यानंतरचं शिवाजी राजांचं पत्रातलं वाक्य फार सुंदर आहे. ते म्हणाले, मिर्झा तू मला जर एकट्याला भेटलास तर मी तुला एक पत्र दाखवीन जे मी शाहिस्ते खानाकडनं मिळवलंय. शाहिस्ते खानाकडनं मिळवलं या शब्दाचा अर्थ लाल महालावर जो शिवाजी राजांनी हल्ला केला त्याच्यामध्ये नुसती खानाची बोटं तोडून राजे नाही पळाले, तिथल्या पत्रव्यवहाराच्या सुद्धा थैल्या पळवल्या आहेत. कारण या पत्रव्यवहारातनंच समजू शकतं दिल्लीमध्ये कोणाचे कोणाशी कितपत कसे संबंध आहेत. अनेक गुप्त गोष्टी या पत्रांमध्ये असतात. शिवाजीराजे मिर्झा राजाला एक पत्र दाखवायला उत्सुक आहेत, जे पत्र औरंगजेबाने शाहिस्ते खानाला लिहिलं आहे. आणि त्या पत्राचा मसुदाच असा होता की आता राजपुतांमधला मिर्झा फार डोकं वर करू लागलाय, धोक्याचा झालाय, याला लवकरात लवकर कसा संपवायचा याचा आपण विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये कुठलंच व्याधं मोठं झालेलं कोणाला चालत नसतं. शिवाजी राजांना ते पत्र दाखवायचंय, मिर्झा अरे जी माणसं तुला कधी उचलायचा याचा विचार करतायत त्यांच्याशी प्रामाणिक राहून तू मला त्रास देतोयस. शिवाजी राजांचं आणखीन एक हिंदी तर्जुम्याचं वाक्य फारच सुंदर आहे. ते म्हणतात, मिर्झा अरे उसकी इच्छा ही ऐसी है, उसकी इच्छा ही ऐसी है कि जंगल में दो सिंह आपस में लड़ मिड़ कर घायल तथा श्रांत हो जाए, परिणाम शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. अरे त्याची इच्छाच ही के जंगलातल्या सिंहांनी युद्ध करून मरून जावं, ज्यायोगे बाकी उरलेल्या कोल्ह्यांनी या सगळ्या जंगलाचं सिंहत्व घ्यावं. तू कशासाठी वेडेपणा करतोस, का कोणास ठोक. मिर्झा राजे नाही बदले, राजांची एकांतामध्ये भेट घ्यायला त्यांनी नाही परवानगी दिली आणि हात बांधून पूर्ण शरणागती घेऊन यायला सांगितलं. राजांनी त्या क्षणाला शरणागती पत्करली, काही काळ मान्यता दिली. लोकांना वाटलं मिर्झा राजांचा विजय झाला, पण मिर्झा राजांच्या बरोबर एक पाश्चात्य मनुष्य सुद्धा इंग्लिश होता, मनुची नावाचा. त्यांनी फार सूचक शब्दात सांगितलं, मिर्झा नेहमी तुम्ही बुद्धिबळ खेळता, इतकी वर्ष राजकारणात घालवली आहे, मग इतकं समजायलाच हवं की पुढच्या राजाला आणखीन मोठ्या संकटात टाकायचं असेल तर एखाद्या वेळेला प्यादं दोन पावलं मागं घ्यावंच लागतं. हे मागं घेतलं म्हणजे तुमच्या घोड्याचा विजय नसतो, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू झालं हे तुला कळलं पाहिजे. बुद्धिबळ असलेल्यांना, बुद्धीचं बळ असलेल्यांना. मिर्झाला कळत नव्हतं असं नाही, पण गडबड झाली अशी. शिवाजीराजे हात बांधून आल्यानंतर ते विचारतात, मिर्झा माझ्या प्रजेची चाललेली नासाडी मला बघवत नाही म्हणून मी खराब आहे, अन्यथा तुझ्या तलवारीला तलवार भिडवायला मला त्रास नव्हता, पण दोन्ही बाजूला हिंदूंची हानी होते ती मला होऊ द्यायची नाही म्हणूनही मी तुझ्याकडे आलो आहे. आणि तिसरी गोष्ट न सांगण्यासारखी आहे, कारण शिवाजी राजांना सुद्धा कुठल्या तरी माध्यमाने का होईना एकदा दिल्ली काय ती बघायची इच्छा आहे. आणि ती सुरक्षितपणे बघायची असेल तर ह्याची थोडीशी कृपा आवश्यक आहे. तिथल्याच पार्लमेंटचा एक वजनदार मनुष्य आपला असला मला जरा संसद बघून यायला सोपं जाणार आहे. तिसरा उद्देश अर्थात सांगण्यासारखा नव्हता, पण मी काही कारणांसाठी तुझ्याकडे आलोय. शिवाजी राजांच्याकडे तह करताना मिर्झानी एक विवेक असा केला, पहा हा आत्तापर्यंत सिद्धी जौहरच्या मागण्या, शास्ताखानाच्या मागण्या आणि औरंगजेबाचा संदेश खरा होता, मिर्झाच्या मागण्या याच्यात प्रचंड फरक आला. सगळे किल्ले द्या असं मिर्झा राजा नाही म्हटले, आता असं करूया
तहामध्ये फक्त 12 किल्ले आणि त्याच्या खालचा जवळजवळ एक 15-20 लाखाचा मुलुक इतकाच तुमच्यापाशी राहील. बाकीचे किल्ले बादशहाला दिले जातील. मान्य झालं. एक ज्ञानबाची मेघ आहे का, मिर्झाराजे म्हणतात कोकण भागातले तुमचे किल्ले पण आम्हाला हवेत, काय करूया? शिवाजीराजे म्हणले मी द्यायला तयारच आहे, पण अट एक आहे, कोकण भागामध्ये सिद्धीचा जंजिरा पण आहे, तो पण घ्या. शिवाजीराजांचं सरळ राजकारण चाललंय, मुघलाच्या चपलेनं सिद्धी मारायचा. तो आत्तापर्यंत जिंकता आलेला नाही, या झंगडला कोणी उत्तर द्यायचं? औरंगजेबाला तुम्ही विनंती करू शकता, तुम्ही मुघलांचं तुमचं सामर्थ्य वापरू शकता, तुम्ही जंजिरा घ्या. मिर्झाराजे म्हणतात जंजिरा नाही घेत आला तर, नाही मग तो नाही घेत आला तर मग बाकीचे कोकणातले माझे नाही केले जाणार. मी रस्ता रुंदीमध्ये काढून टाकायचं असेल तर सगळं काढायचं, नुसतं फक्त माझे किल्ले नाही काढायचे. मग जंजिरा पण तुम्ही घ्या. जंजिरा नाही म्हटले, म्हटलं ठीक आहे. त्यामुळे जवळजवळ कोकणातले 20 किल्ले तसेही राजांच्या हातात राहिले. झालं झालं झालं, तहाचं प्रकरण झालं. दुसरं एक गणित त्याच्यामध्ये उभं झालं. मिर्झाराजा जयसिंगांनी विनंती अशी केली की आम्हाला मुघलांना फक्त तुमचीच स्वारी महत्त्वाची नाही आहे, विजापूरकरांना सुद्धा संपवायचं आहे. अरे बापरे, म्हणजे आदिलशहावर पण तुम्हाला स्वारी करायची आहे? हो, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. शिवाजीराजांनी त्या काळामध्ये आदिलशहाची स्वारी करत असताना नेताजी पालकरांबरोबर एक खोट्या खोट्या भांडणाचा बनाव केला आणि नेताजी पालकर शिवाजीराजांपासून फुटून आदिलशहाला जाऊन मिळाला. एक सेनेचा तुकडा घेऊन मिळाला. दिलेर खान तिथे चरकला. ते म्हणतात मिर्झा, याच्यामध्ये प्रचंड मोठं राजकारण चाललंय. आपण एका बाजूने दाखवायचं आदिलशहाच्या अंगावर जातोय, दुसऱ्या बाजूला शिवाजीचाच प्रतिशिवाजी म्हणून ज्याला म्हणतात तो नेताजी पालकर आदिलशहाकडनं येतोय. हे लक्षण काही चांगलं नाही. आणि ही जर गडबड होणार असेल तर युद्धाच्या गडबडीमध्ये शिवाजीराजांचं मग आता काही होऊ शकतं. मिर्झाला दिलेर खानाचा मानस कळला. युद्धामध्ये काहीतरी दगाफटका करून दिलेर एखाद्या वेळेला शिवाजीराजांना संपवेल, जे प्रचंड विचित्र होणार आहे. म्हणून शेवटी मिर्झाने एक बेत केला, दिल्लीला जावे राजे औरंग्याला भेटावे राजे, कृपा संपादोनी यावे राजे महाराष्ट्र देशी. एक सोपा उपाय सापडला. संभाजी राजांच्या नावे मुघलांचीच मनसब मागवली. 5000 मनसबदार शंभूराजांना केलं. शंभूराजे वयाच्या 8व्या वर्षी मुघल दरबारचे मनसबदार होते. आता शिवाजीराजाने स्वतःचं डोकं त्याच्यातून काढून घेतलं, स्वतःची मान सोडून घेतली की मी मनसबदार होणार नाही, माझ्या मुलाच्या नावे मनसब पाठवली तर चालेल. एक काम भागलं होतं आणि मिर्झाने पटकन दुसरा डाव टाकला, असं करा अनायसे तुमचा मुलगा मनसबदार आहेच. औरंगजेबाचा संशय खोटा नव्हता. आपण चुकीचं करतोय हे मिर्झाला सुद्धा मन खात होतं. म्हणून मिर्झा राजांनी एक मध्यम मार्ग असा सांगितला, तुम्ही शंभूराजासह दिल्लीस जावे, आलमगीरास भेटावे. तुम्ही तुमच्या निष्ठा त्या ठिकाणी वाहणार आहात म्हटल्यानंतर तिथून फारसा त्रास होणे नाही. एखाद्या वेळी शक्यता अशी आहे की अख्खी दख्खनची सुभेदारी तो आपणास देऊन टाकेल. मिर्झा राजांचा मानस बघा किती मोठा चाललाय तो. कारण आत्ता शिवाजीराजांचं राज्य जे आहे ते महाराष्ट्राच्या नकाशाच्या तुलनेत 3 जिल्हे इतकंच आहे. मिर्झा राजे आणखीन एक मोठं त्याच्यामध्ये आमिष दाखवत आहेत की आलमगीर जर प्रसन्न झाले तर आत्ता जेवढा दक्षिण प्रांताचा नकाशा दिसतोय तो सगळा त्यांच्या हाताने तो तुमच्या पदरात टाकेल. न लढता, न युद्ध होता, न कुठलीही हानी होता, न प्रजेची हानी होता, न पैशाची हानी होता, न सैन्याची हानी होता, केवढा मोठा लाभ तसा दिसतोय लक्षात घ्या. आलमगीरास प्रसन्न करून घ्यावे. पण तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलांनी सुद्धा असेच पाठशहास प्रसन्न करून आपल्या हाताखालची प्रजेमध्ये धर्मराज्य उभे केलेच आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र जर आपल्या सत्तेमध्ये एका काही गोष्टीनं येत असेल, त्याच्यावर जर आपली एक चांगली हुकूमत उभी करता येत असेल, तर ही संधी वाया का दवडता? शिवाजीराजांना तो विचार मात्र खरंच पसंत पडला.
गोष्ट खरी आहे. आलमगीरांची जर मैत्री काही क्षणापुरती जरी संपादन केली तरी सुद्धा बाकीचा राहिलेला महाराष्ट्र पदरामध्ये घेणं, दक्षिणेची सुभेदारी, दक्षिणेचीच का दक्षिण प्रांताची सुभेदारी मिळेल. शिवाजी राजांनी मान्यता दिली, आम्ही दिल्लीला जायला तयार आहोत. आई साहेबांच्या कानी वार्ता घातली. जिजाऊ म्हणाल्या, धन्य आहात राजे, आतापर्यंत स्वारीवर एकटेच जात होतात, किमान आम्हाला आशा होती की शंभूला हाताशी धरून तरी पुढे काही करता येईल. आज आता तुम्ही सांगता की संभाजी राजांनाही घेऊन जाणार. आणि जर आपला या दिल्लीच्या प्रवासामध्ये काही प्राणनाश दोघांचा झाला तर मग महाराष्ट्राने कोणाच्या मुखाकडे पाहायचंय ते एकदा सांगा. राजे म्हणतात, मासाहेब, आपली शक्ती एवढी अगाध आहे की असे अनेक शिवाजी निर्माण करण्याचं सामर्थ्य आई तुझ्यात आहे. जरी समजूत काढण्यासाठी म्हटलं असलं तरी ते खरंच खरं होतं, कारण जिजाऊंनी संस्कारच असे केले होते की या संपूर्ण राज्यामधले नीतिमान कोणाला म्हणायचं तर फक्त एकटे शिवाजी राजे नव्हे, जेवढी सेना हाती होती, जेवढे अधिकारी होते, ते सर्व त्याच नीतिमत्तेनं उभे आहेत. म्हणून तर शिवराज्याला एक वेगळा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो. आई, तू तेवढी समर्थ नाहीस का? आणि हे साहस आपण स्वीकारल्याशिवाय कोण करणार आहे? उद्या नरकासुराचं राज्य आपल्याला बर्बाद करायचं असेल, उद्या कंसाच्या राज्यावरती वचक लावायचं असेल, परवा जरासंधाच्या राज्याचा विचार करायचा असेल, तर गोपालकृष्णाने यमुना ओलांडायला नको का? गोकुळची रासक्रीडा सोडून बाहेर पडायला नको का? रावणाच्या राज्यापर्यंत पोचायचं असेल तर रामचंद्रांनी अयोध्या ओलांडायला नको का? माझ्याच घरामध्ये बसून इंटरनेटवरनं रावणाला मारू इतका तो नेटवर्कमध्ये सापडणारा कोणी आहे का? आपल्याला ओलांडलं पाहिजे ना. आणि शेवटी आईचा निरोप दोघांनी घेतला, फक्त 2000 फौज घेऊन राजे बाहेर पडले महाराष्ट्राच्या. आई विचारते, का रे शिवभा, सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जास, सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जास, शहणा सरदार मोठा काय बोलू रे तुझा, शहणा सरदार मोठा काय बोलू रे तुझा, देवकीला सोडुनिया नंदला चाललासी, देवकीला सोडुनिया नंदलाला चाललासी, माय कौसल्या पुसे का रामचंद्र दूर जास, माय कौसल्या पुसे रामचंद्रा दूर जासी, सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जासी, आपुल्या रे दूर जासी, आपुल्या रे दूर जासी. शिवरायांकडून दुसऱ्यांदा मृत्यूपत्र करून घ्यावं लागलं की याही गोष्टीत प्राणनाश झाला तर काय करावं. अर्थात शिवरायांनी पुन्हा एकदा स्वराज्याशी अशी जबरदस्त मूठ बांधली, प्रत्येक किल्ल्याला, प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक नागरिकाला असा निरोप पाठवला जो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दोष झाला तो पुनरावृत्त होऊ नये, म्हणजे
कोणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. कारण एकदा आम्ही उत्तरेकडे गेलो की आमच्याबद्दल कोणतीही अफवा उठू शकते. धडाधडा धडाधडाने ते सैन्य येतील, तलवारी घेऊन माणसं येतील आणि सांगू लागतील, अरे शिवाजी राजा तर तिथे मेला, शिवाजी राजा तर तिकडे संपला, शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्यातले सगळेच किल्ले त्यांना देऊन टाकायला सांगितले, द्या पट 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 पट. शिवाजी म्हणतो की खेळ संपला. शिवाजी राजांच्या शिक्क्याची पत्र असेपर्यंत कोणीही मी जिवंत आहे अथवा मृत आहे या कुठल्याच अफवेवर विश्वास ठेवू नये. जे होईल ते जिजामाऊली सांगतील त्यावर विश्वास ठेवावा. दुर्दैवानी ह्यात प्राणनाश झालाच तर जिजाऊ मां साहेब सांगतील त्या पद्धतीनं पुढचे स्वराज्य चालू राहिले पाहिजे. कारण आम्हाला सातत्याने हे दाखवायचंय, स्वराज्य चालवायचंय तत्वासाठी, माणसांसाठी नाही. मनुष्य येतील जातील, कोणाही माणसासाठी तत्वाचे काम थांबता कामा नये. स्वराज्य चालूच राहील. आजवर केलेली राज्यघटना अतिशय कडकपणे आणि कटाक्षाने पाळली जाईल. अर्थात शिवरायांनी स्वराज्य सोडताना काही परीक्षा पण घेतल्यात, त्याची कथा आपल्यामध्ये प्रसिद्ध आहेत. खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंथड्या. दुर्दैवाने स्वल्पविरामच चुकलाय, जाल पुढे चिंधड्या काय. खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. तो चिंधड्या हिकडचा तिकडं गेल्यामुळे सगळा गोंधळ करून बसलो आपण कवितांचा. पण अशा अनेक परीक्षा घेतलेल्या आहेत. राजे अचानक काही माणसं घेऊन रात्रीच्या वेळेला किल्ल्यांवर जात होते. कारण किल्ल्यावरच्या किल्लेदाराला सूचना अशी असे की रात्रीची 10 साधारण आसपासची एकदा तोफ वाजली की दरवाजे बंद करायचे, ते दुसऱ्या दिवशी पहाटे उघडणार. यात बदल करायचा नाही, काहीही झालं तरी आणि कोणीही सांगितलं तरी. वर्ण ऑर्डर आहे असं कोणी सांगायचं नाही. नियम हा आहे, असाच नियम पाळला गेला पाहिजे. ओके. आणि नेमके राजेच सैन्य घेऊन उभे दारात. किल्लेदार दार उघडा, दार उघडा. का? आमच्या मागे शत्रू पाठलाग करतो आहे. किल्लेदाराने सांगावं तटबंदीवर उभारून, राजे पायथ्याशी बसा, तुमचं सैन्य तटबंदीच्या पायथ्याशी ठेवा. गडावर हारे सुरू होतील, हरेकरी सगळ्यांना हाका घालतील, तोफा तयार झाल्या, मशाली तयार झाल्या, बंदूकधारी तयार झाले, धनुष्यबाणवाले तयार झाले, दगडांच्या राशी तयार झाल्या, शत्रू किल्ला चढून सुद्धा वरती येणार नाही. शत्रूकडे काय पाहायचे ते आम्ही पाहून घेऊ. अरे पण शत्रूंनी काही तोफेचा गोळा, शत्रू तोफ गोळा टाकत नाही, तो आपल्या टप्प्याच्या पलीकडे आहे. आमची तोफ त्याच्यावर नजर ठेवून आहेत, तोफवाले नजर ठेवून आहेत. आम्हाला आत घ्या. दार उघडणार नाही. किल्लेदार तुम्ही कोणाशी बोलताय? शिवाजी राजाशी. क्षमा असावी राजे, राज्य माणसाच्या बोलण्याप्रमाणे नाही बदलता कामा हे तुम्हीच शिकवलंय. घटनेप्रमाणे कायदा पाळला गेला पाहिजे. प्रत्येकासाठी कायदा वेगळा नाही, तो शिवाजी राजांसाठी सुद्धा वेगळा नाही. दारं उघडली जाणार नाहीत. त्याचे परिणाम भयानक होतील. असे दम 300 वर्ष महाराष्ट्रात बरीच माणसं देतच होते. पण आता महाराष्ट्र बदलायचा असेल तर किमान ही दमदाटी तरी बंद व्हायला हवी. पण पहाटे 5 दरवाजे उघडले, राजाने आत घेतलं. राजाने अवतार असा घेतला होता, असा असा तिळपापड झालेला, लाल बुंद झालेला राजा आता तलवार घेऊन सब दिशेत कापणार त्या किल्लेदाराचं डोकं. ही हराम करू, मला दरवाजे उघडत नाही. आणि किल्लेदाराने शांतपणे येऊन समोर तलवार ठेवावी, हात जोडून बसून राहावं गुडघ्यावर. राजे तुम्ही म्हणत असाल मी चुकलो, तर तुमच्यासाठी मरायलाच आम्ही सैन्यात आलो. राजे प्रश्न येतच नाही, तुमच्या हातून मृत्यू असेल तर आम्हाला दुःख कशाचच नाही. पण नियमपालनामध्ये मृत्यू आला आम्हास त्याचे दुःख नाही. उडवा गर्दन. आणि असं साध्या किल्लेदाराने सुद्धा म्हणावं. मग शिवराय त्यांना उठवून हृदयी लावायचे आणि सांगायचे, किल्लेदार आता मला स्वराज्याची काळजी नाही, आता मला खात्री झाली मी असलो नसलो स्वराज्य असंच उभं राहणार. ते तत्वानी चालतंय, ते नियमाने चालतंय, ते कायद्याने चालतंय, ते नीतिमूल्याने चालतंय, मला त्याची काळजी नाही.
अर्थातच राजे इथून जेव्हा निघाले तेव्हा उत्तर प्रांतामध्ये आपल्याला कोण कोण मदत करू शकतील याची माहिती, याची बातमी कोणीही घेणारच चतुरस्त्र माणूस. कोणकोण मराठी माणसं आत्ता उत्तरेमध्ये आहेत, किंबहुना त्यातली हिंदी कोणकोण माणसं आपल्याला मदत करणार आहेत, अर्थात माझ्या सुरक्षेची मोहीम कोणावर आहे. शिवाजी राजे आणि शंभूराजे सुरक्षित राहतील तिथे याची खात्री कोण घेणार? मिर्झा राजा जयसिंगांनी स्वतः खात्री घेतली. इतकंच नव्हे तर हवाला दिला स्वतःच्या मुलाचा, माझा मुलगा रामसिंग त्या ठिकाणी आहे, तो संपूर्ण तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल, अजिबात काळजी करू नका, खुल्या मनाने तिथे जा, आलमगीरास प्रसन्न करा, प्रजेचा खूप मोठा लाभ आपण कराल, प्रजेचा खूप मोठा लाभ आपण कराल. आणि मग निघाले महाराज, निघाले महाराज, निघाले महाराज. अरे रायगडाहून सिंह चालला, रायगडाहून सिंह चालला, रायगडाहून सिंह चालला, छावा त्याचा भला, सवे सुत संभाजी शोभला, सवे सुत संभाजी शोभला. रायगडाहून सिंह चालला. एक एक टप्पा ओलांडत महाराज चालले. महाराजांच्या प्रवास खर्चासाठी सुद्धा 1,00,000 रुपये मोगलांकडून आलेत, बरोबर काही बारदाना घेऊन चाललेत. पण जाता जाता औरंगाबाद बघून राजांना पुढे जायचं होतं. ते देवगिरीचं वैभव पाहिलं, ते ढासळलेले बुरुज पाहिले, ते भग्न झालेलं सिंहासन पाहिलं. उगाचच मनामध्ये चरका येऊन गेला, माझ्या स्वराज्याचं नाही ना होणार असं पुढल्या वर्षी. एवढ्या शक्तीनं उभे राहिलेली ही सिंहासनं होती, पण एकेका दोन दोन युद्धामध्ये ढासळली, ती कायमचीच ढासळली. माझ्या स्वराज्याचं नाही ना होणार असं पुन्हा हृदय सांगायचं. आपण सगळ्यांचे विचार बदललेत, नाही होणार असं, नाही होणार असं. आणि एक एक टप्पा पार करता 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 पुढे जाताना अशी बातमी आली, राजे राजे आपल्याला दिल्लीपर्यंत जायचंच नाहीये, औरंगजेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो मोठा दरबार भरायचा आहे त्याची आता जागा बदलली आहे, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तो विषय होणार आहे. अरे चा हो का, ठीक आहे, फार काही अंतर नाही, आग्र्यामध्ये जाऊ. आग्र्याचा किल्ला बऱ्याच लोकांनी बघितला असेल नाही, पण आम्ही सुद्धा खूप वेळा बघायला गेलो किल्ला. आणि त्या गाईडला सारखा त्रास दिला आणि विचारलं की या आग्रा शहरामध्ये जेव्हा शिवाजी महाराज आले होते तेव्हा ते कुठं उतरवले होते, ती जागा दाखवणार रे. ते 2 महिने ते तिथं राहिले होते, पण तो मालूम नाही, मालूम नाही शिवाजी महाराज कुठं राहिले होते. जर तिथे एखादा तमिळनाडूचा राजा जाऊन राहायला आला असताना तर तिथे जाऊन जयललितांनी असा थयथयाट केला असता दिल्लीत की एक जागा दाखवा, नाही तर कुठली तरी जागा त्यांच्या नावे बांधान त्यांना माझ्या राजाचं नाव द्या तरच जाते. आपल्या आदराच्या स्थानाबद्दल असा हट्ट भाई, जाऊ दे. कि शिवाजी महाराजांचं एवढं मोठं नाव आग्र्यामध्ये असताना सुद्धा दाखव ना, ती वास्तू दाखव ना. फक्त जाऊ दे, वास्तू नाही दाखवता आली ना तरी सुद्धा एक आनंदाचा विषय आहे. आग्र्याच्या फोर्ट समोर शिवाजी महाराजांचा आता पुतळाच आहे, ढँट ढँट पुतळा आहे, तिथे अश्वरूढ आपला उभा आहे. मग तिथे विचारावं लागतं, हे कोण? आतमध्ये बऱ्याच लोकांची माहिती सांगितली जाते, ह्यांनी इतकी वेळ राज्य केलं, ह्यांनी इतकी वेळ राज्य केलं, ह्यांनी इतक्या वेळ राज्य केलं, ह्यांनी इतक्या वेळ राज्य केलं, ह्यांनी इतक्या वेळ राज्य केलं. हे अश्वरूढ पुतळा जो आम्हाला बाहेर दिसतोय, ह्यांनी कुठं राज्य केलं? आग्र्यात. आग्र्यात नाही केलं, मग ज्यांच्याकडं बघून चांगलं राज्य करावं लागलं ते हे पांडुरंग हरी वासुदेव.
अनिवार्य. सातत्याने वरपर्यंत तरारा राजाचा असं आहे की पठ्य मी येत नाही तोवर तुमच्या मिजाशी येत आलो म्हणजे कावड्याला पडेल. एक तर्क या ठिकाणी असा दिसतो की राजे उत्तरेमध्ये जाताना प्रत्येक गोष्टीची माहिती घेत आहेत की मराठी माणसाला त्या काळात मराठी माणसं खूप मदत करत होती, त्यामुळे कोणकोण मराठी माणसं परकीय मुलखामध्ये आहेत, कोणकोण ह्या पद्धतीनं आहेत, कोणकोण आपल्या प्रेमाचे आहेत, त्यांना पटपट पटपट आपण संपर्कात घेतलं पाहिजे, त्यांची माहिती घेतली पाहिजे. अशी माहिती घेत 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 राजे आग्र्याला पोचले. तोपर्यंत मी काल आपल्याला तो विषय सांगितला होता, परवीही सांगितला की शंभू राजांची मोठी विलोभनीय अवस्था होती. त्यांना ते सगळं जे काही दिसत होतं ओ बो 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 बो, म्हणजे साधारणतः रत्नागिरी कुडाळ कशेळी ह्या रेल्वे स्टेशन बघणारा माणूस अचानक मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनला जर उतरला तर ती जी काही अवस्था होती, अरे बापरे, म्हणजे दिवसातनं येणारे दोनच लोकल मला माहीत होती या रत्नागिरीत. इथे म्हणजे दर मिनिटाला जाणाऱ्या लक्षावधी लोकल, दर मिनिटाला उतरणारे सहस्रावधी माणसं, दर मिनिटाला इकडचं तिकडचं, अबोबो कतलं डेंजर आहे राव. तसं जसजसं आग्र्याकडे जावं तसतसं त्यांच्याकडची सगळी वैभवाची पद्धत, त्यांच्या सगळीकडच्या चैनी पद्धतीची, त्यांच्या सगळी वागणुकीची तरा त्यांच्या बाजूला वागा. लक्षावधी सरदार, लक्षावधी दरकदार, त्यांच्या रांगा, त्यांच्या घोड्यांच्या रांगा, ह्याच्या रांगा, त्याच्या रांगा, ते सगळीत बजले बाजारपेठ असं सारखं वाटायचं. काय वैभव आहे, काय वैभव आहे. आणि आग्र्याला कसे बसे राजे जिथं पोचले, रामसिंगांनी स्वतः स्वागतासाठी येणं जिथे अपेक्षित होतं, औरंगजेब फार तयारीचा होता, त्यांनी रामसिंगाला खाजगीवरती नेमका पहाऱ्याला नेमला. रामसिंगाला जाता येईना, दुसऱ्या कोणाला सांगता येईना, दुर्दैव तिथंच मार खाऊ लागलं. रामसिंगांनी त्याचा मुंशी पाठवला, गिरधरलाल मुंशी, तो आग्र्याला महाराजांच्या स्वागताला. महाराजांनी तोही अपमान सहन केला मान्य, कारण राजांच्या मनामधली कल्पना वेगळी चालली आहे. लक्षात घेताना आलमगीराला काही करून भेटायचं आहे, आलमगीराला प्रसन्न करून अनेक राजकारण आपल्याला दक्षिणेकडची साधायची आहेत, थोडं फार गडबड नाही करायची. गिरधरलाल मुंशाचे सुद्धा स्वागताला घेऊन राजे आले. काही इतिहासकारांच्या पुस्तकात लिहिले की त्यांनी छावणी टाकली होती, श्यामियाना टाकल्या होत्या, त्यात राहिले होते. पण अनेक पुस्तकांचं त्याच्यामागचं बहुमत आहे, ते कुठल्या तरी चांगल्या बळकट बांधीव अशाच वाड्यातमध्ये राहत होते. मोठा जवळजवळ 1000-1500 बरोबर त्यांच्या माणसं आहेत, घोडदळ आहे बरोबर, आणि या सगळ्या स्वारांना घेऊन ते त्या ठिकाणी राहत आहेत. 12 मेची तारीख होती. संगीत द्या, आता बादशहाची त्यांची भेट द्यायची आहे मला. 12 मेची तारीख, आधी मुळात उत्तरेचा उन्हाळा आपल्या चौपट, त्यात मे महिना, त्या मेचा सुद्धा असाच उपयोग जास्त व्हायचा. जाता का? 1 मेला, पुढच्या दिवशी 2 मेला, इकडं 12 मेला जायचो. 12 मेचा इतका विचित्र उन्हाळा त्या ठिकाणचा असह्य होत असताना ज्या मुहूर्तावरती दिवाणी आममध्ये आपल्याला प्रवेश करायचा होता तिथे सुद्धा त्यांचं स्वागत करायला रामसिंगाला येता आलं नाही. पुन्हा एकदा त्या मुंशांच्या ह्यांच्या त्यांच्या गडबडीमध्ये वेळ चुकली आणि दिवाणी आमचा दरबार संपून नेमका दुपारी 12 वाजायच्या सुमाराला सूर्य डोक्यावर आलेला असताना दिवाणी खासचा दरबार सुरू झाला. पण नेहमीच्या दरबारापेक्षा औरंगजेबाने प्रचंड मोठी तिथे सुरक्षा लावलेली दिसली. जवळजवळ 1.5 ते 2000 रक्षक त्याच्या शेजारीच उभे होते. इथं हॉरर पाहिजे, हॉरर. आपल्याला सिनेमावाल्याने बोलवलं पाहिजे, अरे आता काय त्यांना लक्षात यायला लागलं, आता औरंगजेबाचा दरबार आहे, तिथे काय वृंदावन गार्डन काय. 1.5 ते 2000 रक्षक उभे केले त्यांनी स्वतःच्या सिंहासनाभोवती कडक करून. का? साहजिक आहे, शिवाजी राजाला त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, त्यांनी आपल्या मामाला विचारलंय, मिस्टर शास्ता खान मामा, की ज्याला मी भेटणार आहे ते कसं काय प्रकरण आहे. बरं, शास्ता खानाने त्याचं नरसिंहरूपच बघितलंय, तो भिंतीतनं येतो, तो दारातनं सुद्धा येऊ शकतो,
आणि असा काही क्षणापूर्वी तिथं बघितला होता. धाडकन उडी मारली तर तो पलंगापाशीच होता. म्हणजे त्याची लॉंग जंप किती मोठी आहे याचा साधारण त्याला अंदाज असल्यामुळे शिवराज मराठा गडी 25 हात उडी मारतो सक्त मारतो सक्त. बाबा रे तुझा पहारा कसा ठेवायचा बघ. म्हणून सुद्धा औरंगजेब शहाणा झाला होता. जिथून पटकन उडी मारता येणार नाही इतक्या अंतरावर यांना ठेवा. औरंगजेब अत्यंत सावध रीतीनं त्याच्या आसनावर बसलाय. समोरनं पुकारा झाला. राजे आले. संगीत चालू. धा धा धिन ता पिट धा धिन. औरंगजेबाच्या दरबाराचा नियम आहे मान वर करून सुद्धा कोणीही बघायचं नाही. पण आवाज हळू ठेवायचा. माझा ऐकू येईल असं ठेवा. एकमेकांकडे बघायचं असेल तरी सुद्धा हनवटी छातीला टेकूनच एकमेकांकडे बघायचं. हास्य विनोद नाहीत. गप्पा टप्पा चालणार नाहीत. कुजबुजही दरबारला ऐकू येता कामा नाहीये. अतिशय चोख इमामाने ही दिवाणी खास म्हणजे खास लोक सरदार दरकदारांसाठी असलेला दरबार आहे. चालू देवाय सर. रामसिंगाने समोर येऊन मुजरा करून फक्त सांगितलं आलमगीर जहापना शिवाजी राजा भोसला. सगळ्या दरबाराच्या अंगात मुंग्या आल्या होत्या. ज्याचं नाव घेतल्यानंतर चाल काय विचारल्यावर ह्या सगळ्या दरबारांनी माना खाली घातल्या होत्या. एकही पठ्या मानवर ज्याच्याकडे बघून करायला तयार नव्हता. आले राजे बहुतेक. धीम्या पावलाने शिवाजी राजांचा शंभूराजांचा प्रवेश दरबारामध्ये झाला. मात्र औरंगजेब त्यांच्यावरची नजर काढेना आणि ते औरंगजेबावरची नजर काढेनात. इच्छा एकच होती याची खासगी भेट घ्यायची होती हो. इतक्या लोकांदेखत काहीच होण्यासारखं नव्हतं. राजे आग्र्याला मुक्कामाला आल्यापासून रामसिंगाच्या मागे लागले होते. दिवाणी आम दिवाणी खास सगळं नंतर करू. आधी मला आलमगीराची प्रत्यक्ष भेट द्या. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. एकट्याला भेटायला आलमगीरही तसे घाबरलेले होते. म्हणजे रक्षकांसह भेटा तो प्रश्न नव्हता पण दरबारात सगळं नाही बोलता येणार आहे. एकट्याला गाठून जे बोलायचं होतं ती संधी कुठंतरी होकत होती. शेवटीची आहेराची होती ती ताटं ठेवली समोर ठेवली. औरंगजेबाने खुणेने इतकंच सांगितलं शक्यतो दूर उभं करा. मग शेवटी सगळ्यात शेवटचा मनसबदार 5,000 मनसबदार. ते शंभूराजे 5,000 मनसबदार होतेच. त्यांना तिथे उभं आणि त्या मनसबदारांचीही रांग संपत 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 असताना शेवटच्या जागेवर राजाने आणून उभं केलं की हो. तरीही राजे थांबू नयेत. अजून आशा सुटत नाही आलमगीराला भेटता येईल. एवढ्या दरबारी लोकांना सन्मान देण्यासाठी मानाचे पोशाख वाटायला सुरुवात झाली. चालू ठेवायचं चालू ठेवायचं. ज्याला खिलत वाटणं असं म्हणतात ती खिलत वाटायला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या समोर मानाचा पोशाख घेऊन हुजऱ्या येतोय त्याला त्याला तो देतोय. पण रांगेमध्ये शिवाजी राजांना वगळलं गेलं आणि हुजऱ्या पुढे गेला. राजांनी थोडं डोकावून पाहिलं तर त्यांच्या पुढे 2 क्रमांकाने जसवंत सिंग उभा होता. ज्यांनी मिर्झा बरोबर तो महाराष्ट्रात आला होता मागच्या काळात. जो कोंडाण्याच्या पायथ्याशी उभा होता. कोंडाण्यावरच्या आपल्या मारामुळे ज्यांनी पळ काढला होता तो जसवंत. 2 क्रमांनी आपल्या पुढं उभा. आपलं पोर त्याच्या माग उभं केलेलं. मुळात शिवाजी राजांचा संताप आणखी अनावर होण्याचं कारण ते बादशहाचा सरदार म्हणून आलेच नव्हते. मी बादशहांचा एक स्वतंत्र राज असलेला मित्र आलोय. मला तुम्ही VIP रांगेतच उभं केलं पाहिजे होतं. मी तुमचा अंमलदार कधीच नाही नव्हतो. आणि आपल्या मित्र राजाला कसं वागवतात इतका सुद्धा ज्याच्याकडे विवेक नसेल. आणि हेतू पुरस्सर जर अपमानच करण्यासाठी आम्हाला एवढे 500 कोस आणला असेल तर उसको भी दिखाना चाहिए महाराष्ट्र क्या होता है.
उसको भी दिखाना चाहिए महाराष्ट्र क्या होता है। तुझा या वैभवाला घाबरून काय कोणी तर गप्प बसणार आहे काय? सगळ्या दरबारचं छत हादरून जाईल असा राजाने दरबारात आवाज काढला, राम सिंग। बाहेरचे पहारेवाले सुद्धाचे गळबटले, कोणाला हाक मारली? रामसिंग धावत आला। क्या हुआ राजे, हमारे सामने कौन खड़ा है? वो जसवंत सिंह है राजे। कोंडाण्याच्या पायथ्याशी आमच्या सैनिकांकडून मार खाल्ल्यानंतर ज्यांनी पाठीवर वार घेत पळून गेला तो पळपुटा आमच्या समोर उभा, त्याच्या मागच्या रस्त्याला आम्हाला उभा केलं तुम्ही। मी स्वतंत्र राजा म्हणून इथं आलो आहे, मला मित्रांच्या रांगेत तुम्ही उभं करायला पाहिजे होतं। ही काय पद्धत झाली काय भागवायची? मला काही मिजास नाही तुमच्या या आलमगिराची। सांगतो मी दरबारातून ताड 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 पावलं टाकत राजा निघाला निघाला निघाला। अख्खा दरबार घाबरलेल्या सशासारखा हसा भक्त राजाकडे बघत होता आणि शंभू राजांना प्रत्यय येत होता। हे सगळे सरदार दरकदार सैनिक पैशाने असतील मोठे, सत्तेने असतील मोठे, पण स्वाभिमान नावाची श्रीमंती फक्त माझ्या वडिलांच्याकडे आहे। स्वाभिमान नावाचा श्रीमंत फक्त माझा बाप या ठिकाणी आहे। या स्वाभिमानापुढं डोकं उचलून बघायच्या कोणाच्या बापाची टाप नाही झाली। त्या आवाजाला ऐकून, राजाच्या आवेशाला ऐकून औरंगजेब तिथून उडी मारून जो आत निघून गेला तो किल्ल्यातनं 3 दिवस बाहेर नाही आला। इतका जो आवाज आणि मनुष्याला घाबरवू शकतो, राजांचा संताप असा अनावर झाला। औरंगजेब तिथनं विचारत, उनको क्या हुआ? उनकी तब्येत बिघड गई। त्यांना बहुतेक मानाचा पोशाख दिला नाही म्हणून रागावले असतील। विषय मानाच्या पोशाखाचा नव्हता, विषय एकूणच मानसन्मानाचा होता। रामसिंग बाहेर जातोय, तुम्हाला खिलत द्यायला तयार आहेत। अरे खाड्यात गेले तुझे खिलत, आता माझं मुंडकं तुडून आत नेलंच तरी चालेल। मी तुझ्या आलमगीरासमोर येणार नाही, कारण त्याला स्वतंत्र राजाशी कसं वागावं ही अक्कल नाही। ती अक्कल त्याला शिकवून मग मला भेट। राजे गेले निघून, शंभू राजांनाही राजे घेऊन गेले, आणि सगळा दरबार काव 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 करायला लागला। औरंगजेब काहीतरी करा, काहीतरी करा। औरंगजेबाच्या डोक्यामध्ये विचार घडू लागला, काय करू या शिव्याचं, काय करू या शिवाजीचं? कारण इतकी वाईट घटना झाली होती की माझ्या वाढदिवसाचा दिवस, माझ्या राज्यारोहणाच्या आनंदाचा दिवस मला सन्मान देण्यासाठी काबूलपासून कलकत्त्यापर्यंत, कलकत्त्यापासून कर्नाटकापर्यंत, एवढ्या भारतातल्या सगळ्या प्रांतातले माझे सगळे सरदार दरकदार मला अभिष्टचिंतन करायला किंवा मला सलाम करायला ज्या दरबारामध्ये उभे, त्या अख्ख्या भारत आर्यावर्ताच्या सगळ्या सरदारांच्या दखत मला शिव्या घालून एक माणूस बाहेर जातो निघून माझ्या दरबारातून। नाकच शिल्लक नाही, कशाला बघू? त्याला जिवंत जाळू का मारू का तेला तळू का उभा कापू का काप करून ह्याचे सगळे जनावराला नाही नाही ह्यातलं काही करता येणार। कारण बाकीचे भावना विवश असले तरी औरंगजेब अतिशय हिशोबाला पक्का होता, कारण शिवरायांच्या सुरक्षेची जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगांनी घेतली आहे। राजाच्या इथं केसालाही हात लागला तर दक्षिणेमध्ये आत्ता असणारा मिर्झा राजा बिथरे येईल, आणि मिर्झा राजा जयसिंगाची जर 40% फौज एकदम आलमगीराच्या विरोधामध्ये उठली तर विश्वासदर्शक ठराव जमायचा नाही। त्यालाही सैन्यातले किंवा मंत्रिमंडळातले किती टक्के कसे राखायचे अत्यंत धूर्तपणा असल्यामुळे औरंगजेब तिथे काहीच बोले ना। हम तयार करेंगे जो होगा तो, हम तयार करेंगे। या मधल्या 10 दिवसाच्या काळात सुद्धा सातत्याने एकमेकांशी बोलणी चालू आहेत। आलमगीर म्हणतात काहीतरी समजूत काढा, काहीतरी समजूत काढा। शिवरायांचा सातत्याने प्रयत्न एकच आहे, समजूत काढायची असेल तर मार्ग एकच, आमच्याशी प्रत्यक्ष समोर बसून बोलणी व्हायला पाहिजेत। माझ्या मनामध्ये किलमिश नाही, मला माहिती आहे तुमच्याही मनात किलमिश नाही। मी दक्षिण प्रांताच्या माझ्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने मिर्झा राजांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलो आहे। काही केल्या शिवराय काहीही जरी म्हटले तरी आलमगीर त्यांच्याशी भेटायला काही तयार होईनात। हाच दरारा सगळा त्रासदायक होता, त्या वेळेला दरारा सुद्धा ताप देतो तो असा। जेव्हा काही एकमेकांच्या मनात किलमिश नाही, आपण आपल्या दक्षिण प्रांताच्या विकासाच्या दृष्टी भेटणार नाहीत। आलमगीर भेटायला तयार नाही, तुम्ही मंत्र्यांशी, मला मंत्र्यांशी बोलायचं नाही। मी राजा आहे, राजानी राजाशी बोलावं। हे मध्ये कोण माझ्याशी सारखे त्रास देत आहेत मला?
असं काय करता शिवबा तुम्ही? तुमचा मुलगा आहे ना 5,000 मनसबदार, मुलगा 5,000 मनसबदार आहे, तो मनसबदाराशी बोलेल, मी का बोलू? मी आलमगीरांशी बोलायला आलोय, मला आलमगीरांची भेट घडवा, नाही तर मला इथं जाऊ द्या. आई बापरे, हे एवढं प्रकरण करून हा मनुष्य जर इथून निघून गेला तर मग आपल्याला कोण जगामध्ये विचारेल? म्हणून शेवटी फुलाद खान नावाच्या नगर रक्षकाला बोलवून सांगितलं, शिवाजी राजाच्या निवासस्थानावरती 5,000 हशवांचा पहारा उभा करा, तोफासुद्धा तिथे ठेवा, आणि शिवाजी राजांना कोणालाही भेटायचं असेल आणि शिवाजी राजे कोणाला भेटणार असतील तर त्याच्यावर आपला नजरेचा नजरबाज आत पाहिजे. लक्षात घ्या, कोणीही चुकूनही समजू नका की शिवाजी राजांच्या हातापायात बेड्या घातल्या म्हणून. शिवरायांच्या भोवती पहारा बसवून औरंगजेबाने फक्त त्यांना नजर कैदेत ठेवलंय. नजर कैदी या शब्दाचा अर्थ तुम्ही कोणाला भेट आपण होऊन भेटू शकत नाही, तुम्ही अर्ज करावा लागतो की मला यांना भेटता येईल का. त्याच वेळेला त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर अर्ज करावा लागतो त्यांना भेटता येईल का. पण एकदा राजा पहाऱ्यात अडकला मात्र अशा बातम्या लवकर पसरतात. भस 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 वाऱ्यावर वार्ता आली आणि महाराष्ट्रामध्ये ती वार्ता बहुतेक लोकांना कळायला लागली. अर्थात राजांनी सूचना दिल्या होत्या म्हणून अराजक झालं नाही. अफेवर विश्वास ठेवू नका. या अफवा उठल्याच की राजे आता अटकेत पडलेत आणि आज तागायत औरंगजेबाच्या अटकेतून कोणीही सुटू शकलेला नाही, ना त्याचा बाप, ना त्याचा भाऊ, ना त्याचा शत्रू. इतका कडक पहारा ज्या औरंगजेबाचा असतो, रायगडावर जेव्हा बातमी आली असेल तेव्हा जिजाऊंची अवस्था कल्पना करा. महाराष्ट्रातल्या पंढरपूर तुळजापुरापर्यंत ही वार्ता ऐकू आली असेल त्या संत सज्जनांच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. प्रत्येकाने भगवंतापाशी टाहू फोडला भगवंता, गेल्या 700 वर्षामध्ये पुन्हा एकदा धर्माचं राज्य होणार का नाही या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी आम्ही सगळे तपस्या करत तुझ्यासमोर बसलो, आणि या परीक्षेचा शेवटचा निकाल देण्याचा ज्या क्षणाला समय होता त्या क्षणाला या का वार्ता आमच्या मनावर येतात? या कशासाठी वार्ता आमच्या कानावर येतात भगवंता? अरे पंढरी निवास सख्या पांडुरंग, पंढरी निवास सख्या पांडुरंग, पंढरी निवास सख्या पांडुरंग, करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताचिया, पंढरी निवास सख्या पांडुरंग. भगवंता 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 काय रे हे, काय रे वार्ता ही देवा? अरे भक्त कैवारीया होसी नारायण, भक्त कैवारीया, भक्त कैवारीया होसी नारायण, बोलता वचन, बोलता वचन वासुदेव हरी पांडुरंग हरी. आता राजांचं कर्तृत्व फक्त ऐका. वा रे वा, आपण हा दृष्टांत पूर्वी ऐकलाय. माणसाला प्रचंड भीती झाली तरी सुद्धा एखाद्या वेळेला प्रयत्न न करताच तो हार्ट अटॅकने थांबतो किंवा संपतो. अर्थात भीतीच का, खूप सुख अचानक आलं तरी हार्ट अटॅकने माणूस थांबतो किंवा संपतो, अशी सुखाची सुद्धा कथा आहेत. एका डॉक्टरला रस्त्यामध्ये एक पेशंट सापडला, पडला होता बिचारा, त्याला उचलून त्यांनी दवाखान्यात आणला.
गरीब होता बिचारा, पण त्याच्या खिशात लॉटरीचं तिकीट सापडलं आणि ते लागलं होतं, त्यामुळे श्रीमंत झाला होता बिचारा. 5 लाखाची लॉटरी लागली. डॉक्टर म्हणाले, हा भिकारी माणूस, अचानक त्याला 5 लाख मिळाले असं कळलं तर वेडा होईल, मरून जाईल, सुख नाही सहन करतायत. म्हणून डॉक्टरने त्याला हळूहळू सांगायला सुरुवात केली, भिकाऱ्या तुला 1 लाख रुपये मिळाले तर काय करशील? तो म्हणाला, मी गॅरेज टाकीन, मी मेकॅनिक आहे, पण मला भांडवल नव्हतं म्हणून भीक मागत होतो. आहे माणूस चांगला आहे, स्टेबल आहे, सांगायला हरकत. मग 2 लाख मिळाले तर काय करशील? मग शोरूम घेईन ना. शाब्बास, म्हणून चांगला आहे, स्टेबल आहे. आणि डॉक्टर सहज त्याला म्हणाले, आता खरं बोलायची वेळ आली ना, समजा तुला 5 लाख रुपये दिले तर काय करशील? त्याला वाटलं चेष्टाच करतोय डॉक्टर. तो भिकारी म्हणाला, मला 5 लाख मिळाले तर निम्मे तुम्हाला देईन. आणि असं म्हटल्यावर डॉक्टर मेला, कारण खरंच 5 लाख मिळाले होते हे फक्त डॉक्टरलाच माहीत होतं. अचानक आलेलं सुख संपलं. तर अचानक आलेली एवढी संकट असताना सुद्धा माणूस डगमगत सुद्धा नाही हो. अर्थात शंभूराजाला पोटाशी धरून काही काळ शिवबा रडले की जे स्वप्न घेऊन मी आलो होतो ते नाही जमत आहे. आलमगीरांचा स्नेह आपल्या दक्षिण प्रांताच्या विकासासाठी वापरायचा होता तो नाही जमत आहे. आता इथनं सुटणं तर भाग आहे. लक्षात घ्या, ही शिवरायांची दोन्हीही रूपं लक्षात ठेवली पाहिजेत. एक स्वतःचा स्वाभिमान दाखवण्यासाठी आग्र्याच्या किल्ल्यामध्ये दरबारामध्ये घनगर्ज गर्जना करून दाखवणं हाही पराक्रमच असतो. आणि सर्वनाशे समुत्पन्ने जर वेळ आली तर पटकन पळून जाणं हाही पराक्रमच असतो, त्याला कोणी भीती समजू नये. समयाचा ज्याला विवेक करता आला त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. आता शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळाचं खरं काम सुरू झालं. त्यांच्याबरोबर रघुनाथ पंत होतेच, सोनोपंत डवीर होतेच, स्वतः हिरोजी फर्जन होतेच, बाळाजी अवजी होतेच. या सगळ्या लोकांनी दिल्लीमधल्या मंत्रिमंडळात शिरकाव सुरू केला. म्हणजे बोलण्याच्या दृष्टीने रघुनाथ पंत सगळ्यांना भेटायचे, हो काय हो आमच्या शिवाजीराजांची अशी इच्छा असताना सुद्धा आलमगीर एकदम त्यांना भेटच देत नाहीत, म्हणजे असं कसं न, असं कसं न. आणि याला म्हणतात चातुर्य आणि याला म्हणतात पांडित्य. औरंगजेबाचा सगळ्यात वरिष्ठ असणारा सल्लागार जाफर खान, जो जाफर खान शिवाजीराजे आले की त्याला संपूर्णच टाकला पाहिजे म्हणून आग्रही होते, ते जाफर खान शिवाजीराजे औरंगजेबाचा अपमान करून निघून गेलेल्या दुसऱ्या आठवड्यात बोलू लागले की शिवाजीराजांची बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. एवढा मंत्रिमंडळामध्ये बदल करता येतो. अर्थातच मधल्या काळामध्ये शिवाजीराजांच्या मंत्र्याची आणि जाफर खानाची बोलणी झाली आहेत, बोलणी झाली आहेत, व्यवहार पुरेसे झाले आहेत. शिवाजीराजे तसा पुरेसा खजिना घेऊन आले होते, कारण इथले लोक पुष्कळशे बरेचसे कशाने काम करतात कल्पना होतीच, कारण शाहिस्ते खानाची सगळी पत्र वाचलेली होती, त्यामुळे कोण कुठल्या कामासाठी किती डील करतो. आता शेवटी पर्याय नाही होत, तुम्हाला एकदा गटार साफ करायचं आहे म्हटलं की गटारात उतरणच भाग आहे. मला घाण लागेल, बस वरती मारायला उपोषण करत असं नाही करून चालत. आता शेवटी चिखल हाताला लागल्याशिवाय डुकरं नाही बाहेर जाणार हे कळलं तर मग घ्यायचं चिखल हातात, काय करणार तुम्ही तिथे? त्यांना हाकलण्यापुरतं चिखल घेणंच भाग आहे हो. तसं भ्रष्ट असलेली व्यवस्था बाजूला करण्यासाठी जर मला त्याच्यात जायचं असेल तर किंचित प्रमाणात मला भ्रष्टाचार करावाच लागतो. तिथे साधन सुचिता करत बसले म्हणजे जाऊ दे, पुढं कशाला बोलायचं सगळं, तेही काही चालणार नाही. असं नाही करून चालत महाराज. एखाद्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन मला तिथला काही समजा चुकून चाललेला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर कित्येक वेळाला भरती करण्यासाठी सुद्धा पैसे मागणारी माणसं असतात. अशा वेळेला पैसे देऊन भाग पडतं. बघा, तुम्ही पैसेच देऊन आत आलात, मग तुम्ही असं नसतं साहेब.
पैसे देऊन जरी मनुष्य आत आला तरी सुद्धा अरे असं परत होता का म्हणे हे काम तो तिथे येऊन करू शकतो, पण हे करण्यासाठी आत उतरलं तर पाहिजे. कुठली शिक्षक म्हणून आम्ही सचोटी शिकवणार आफळे तुम्हाला? ओ शिक्षक होण्यासाठी किती द्यावी लागतात तुम्हाला? काय होण्यासाठी द्यावं लागत नाही, सगळं होण्यासाठी द्यावं लागतंय. मग किमान ते त्यावेळेला पुरतं का होईना देऊन टाकले, आपण त्या पदापर्यंत पोचलो, आता ती सिस्टीम साफ करायला सोपं जाईल ना. अशा वेळेला भ्रष्टाचारांनी सगळीकडे बरबटलेली माणसं असताना एक चांगल्या राज्याच्या निर्मितीसाठी काही क्षण तुम्हाला ते करणं भाग आहे. जाफर खानचं पैशानीच काम करणार असेल तर ओके. रघुनाथ पंतांच्याकडनं व्यवस्थित जे काही पोचायचं ते पोचलं, जाफर खाननी स्वतःचं मत बदललं. इतकंच नव्हे, शिवरायांचा औरंगजेबाला सगळ्यात राग आला तो या एका गोष्टीने आला की आजपर्यंत औरंगजेबाचं अख्खं आयुष्य गेलं शत्रूकडची माणसं फोडण्यात, पण आपल्याकडची माणसं सुद्धा फोडू शकणारा कोणी आपला बाप भेटेल असं त्याला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. तो आयुष्यात एकमेव माणूस त्याला आयुष्यामध्ये भेटला की जो औरंगजेबाची सगळ्यात वरची असलेली माणसं फोडून दाखवली त्याने. आग्र्यामध्ये औरंगजेबाचा असलेला मीर बक्षी त्याला राजांनी फोडला. हे बरोबर आहे का? शेवटी काय आता असं मला दिसतंय, असं मला दिसतंय की मी ह्या कैदेतच मरणार, असंच मला दिसतंय मी ह्या कैदेतच मरणार. पण मीर बक्षी म्हणला ऐसा कुछ नाही होने वाला. क्यों? काबूलच्या किनाऱ्यावर म्हणजे अफगाणिस्तानच्या आसपास नेहमीच मारामाऱ्या होत असतात. हे औरंगजेबाचा माणूस म्हटला बरं की काबूलच्या आसपास अफगाणिस्तानच्या तिकडे नेहमीच माऱ्यामाऱ्या होत असतात. तसाच तिकडे एक आत्ता उठाव सुरू झाला आहे औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी एक सेना पाठवायचीच आहे, तर आलमगीर बहुतेक असा विचार करत आहेत तुम्हाला काबूलच्या मोहिमेत पाठवावं. हे बरोबर आहे. औरंगजेबाला विजय पाहिजे का नकोय? का? अहो ज्या काबूलमधलं मला काहीच माहीत नाही तिथे मला पाठवून पराजय बांधण्यापेक्षा, ज्या दक्षिण प्रांतातलं मला सगळं माहिती आहे तिकडे पाठवून तुमची जी अर्धवट राहिलेली कामं आहेत, विजापूरची आदिलशाही तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे, ती कुतुबशाही गोवळकंडेची तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे, ही पटपट कामं मी तिकडे जाऊन नाही का करू शकणार? कॉमन सेन्स की बात आहे यार. काबूलमध्ये मला पाठवून मला काय जंगलातले ते वाळवंटातले दगडं का मोजायचे तुमची? कुठं कुठं आहे ती, तिथं मी काय करणार आहे? आणि खरंच विजापूरची मोहीम अर्धवट राहिलेली होती. पुढे गोवळकोंड्याच्या कुतुबशावर मुघलांना उतरायचं होतं पण उतरता नव्हतं आलं. पण तुमची इच्छा मी तिकडे जाऊन करतो ना पूर्ण. मी विजापूरवर चाल करून जातो तुमच्यातर्फे, गोवळकोंड्यावर चाल करून जिथलं मला माहिती आहे. मला दक्षिणेकडे पाठवायचं सोडून तुम्ही काबूलकडे पाठवता, काय काबिल येते आपली सगळ्यांची? गंमत अशी आहे, शिवाजी राजांचं बोलणं ते मीर बक्षीला सुद्धा इतकं आवडलं, त्यांनी अर्ज बदलला दरबारातला जाऊन. म्हटलं आलमगीर हे बरोबर आहे की शिवाजी राजाला कसा काबूलला पाठवणार, त्याला तिथलं काहीच माहिती नाही आहे, त्याला दक्षिणेकडेच पाठवायला पाहिजे. औरंगजेबाला कळेना माझीच माणसं कसं काय असं बोलायला लागली तिथं. माझी हीच माणसं म्हणत होती याला मारला पाहिजे, हीच माणसं असं कसं काय उलट बोलायला लागलीत माझ्याविरुद्ध? नाही असं नाही, तुम्ही शिवाजीराजेची बाजू समजून घेतली पाहिजे आलमगीर. आणि तसं नसेल तर शिवाजीराजेंनी त्यांचा संन्यास जाहीर केलाय हाही तिसरा अर्ज केला. शिवाजीराजांचा एक अर्ज असाही होता की मला काहीच नको, मला महाराष्ट्राचं राज्य नको, मला काहीच नको, काबूलचंही सैन्य नको, मी आता संन्यास घेणार, मला वाराणसीला पाठवा. औरंगजेब तेवढाही धुरत होता, तुम्हाला वाराणसीला जायला हरकत नाही, माझा सरदार तिथे आहे, तुम्ही त्या किल्ल्यामध्ये राहा, तो चांगली तुमची व्यवस्था करेल. आई डाव फासला. औरंगजेबाला अंदाज लागतोय मी वाराणसीला जाऊन काय करीन याचा, पण मी आता संन्यास घेणार, मी संन्यास घेणार म्हणून माझ्यापाशी असलेली संपत्ती आता मला दानधर्म करून टाकायची आहे. मी बरेच हत्ती माझ्याबरोबर आणले आहेत. संन्याशाला काय करायचे हत्ती? ते मला दान द्यायचे आहेत. मी बरेच पैसे आणले आहेत. संन्याशाला काय करायचे पैसे? ते मला परत करायचे आहेत. आणि मी सैन्य आणलं आहे. संन्याशाला काय करायचं आहे सैन्य? मग ते मला परत पाठवायचं आहे. 2000 सैनिक महाराष्ट्रात
परत पाठवण्याच्या नावाखाली महाराष्ट्रापर्यंत जाण्याचे परवाने काढून घेतले. संन्यासाची वताहुणी करून औरंगजेबाला कळत नव्हतं का हो हे. पण मुद्दाम लक्षात ठेवा, हे सगळे जे परवाने मिळाले ते ह्या खालच्या मीर बक्षी आणि वजीरांनी केलेत. वरती औरंगजेबाला शिवाजीराजे सुटल्यावर कळलं की खाली आपल्याला न विचारता व्यवहार होतात, आणि हे ह्यांच्याकडनं मला सुद्धा न विचारता व्यवहार करून घेणारा कोणीतरी एक सवाई प्राणी या जगात आहे. औरंगजेबाला माहितीही नाही खालती धडाधड बनावट रेशन कार्ड चालली आहेत. एकाच माणसाच्या नावे 10-10 मतदारसंघामध्ये नाव बस बोमलं लोकशाहीच्या नावाने, आणि जे जिवंत आहे त्यांची कुठंच नावं नाहीत कित्येक वेळेला. घे शाही आणि स्वतःच्या घरी लावून घे हाताला. काय करणार, कोणी आयुष्यात पाहिले कोणाची नावं कुठे ठेवलीत का कोणाची नावं काय नाही ठेवलीत. आपण आपले अभियानं करतो पण सगळी वरपर्यंत काही पोचवायचं नाही हो. औरंगजेबाला न कळता सुद्धा खाली 2000 लोकांची तरवाने झाले. इतकंच नाही, तिथं कवी परमानंद नावाचे एक विद्वान गृहस्थ आले. शिवाजीराजांनी अर्ज केला की अतिशय मोठे कवी परमानंद आले आहेत, त्यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार समारंभ कुठे? आमच्या हवेलीतच करणार ना, मी दुसरीकडे कुठे करणार. हो, त्यांच्याबरोबर आणखीन 20-25-30-40 जवळजवळ शास्त्रीय पंडित आलेत. हो, त्यांचासुद्धा सत्कार समारंभ आम्ही कुठे आमच्या हवेलीतच करणार ना. सत्कार समारंभाला परवानगी, हवेलीमध्ये दणक्यात सत्कार समारंभ. या सत्कार समारंभामध्ये त्या सगळ्या पंडितांना मानवस्त्र आणि असे सगळे खजिने उचलून दिले. सुखरूप रायगडाकडे जाऊ द्यात, पण पुढे आपण पळताना हे कुठे घेऊन जाऊ शकणार आहोत. हत्ती दान केले कोणाला? परमानंदांना. ते कुठं हत्ती घेऊन जायचे होते? कवी परमानंद म्हणले हो राजे चाललंय काय, हत्ती आणि हत्तीनी 10-11 घेऊ काय, सर्कस का काढायची आपल्याला इथं. मी साधा एक पंडित आहे, वेदविद्या सांभाळणारा, एवढं प्रकरण लाटांबर. आपल्या हस्ते ते दक्षिण प्रांतापर्यंत जावे हा त्याच्या मागचा हेतू सगळ्यांच्या लक्षात आला होता. औरंगजेबाचा तिळपापड काय असेल कल्पना करा. एक मनुष्य निघून जातो ठीक आहे, पण तो सगळं त्याचे पैसे घेऊन जातो, त्याची माणसंही घेऊन जातो, त्याचे हत्ती घेऊन जातो, तुझ्याकडं नद घालायला नाकसुद्धा शिल्लक न ठेवता सगळं घेऊन जातो, तुझी माणसं फोडून घेऊन जातो. अरे किती 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 ठिकाणी एखाद्याची फजिती करावी माणसानी. एक वाक्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहे, तेवढं दूर करतो वाक्य. पेटारे भरून मिठाई पाठवायची परवानगी राजाने मागितली हे बरोबर आहे, पण पेटाऱ्यात बसून राजे सुटले ही मात्र कथा आताच्या ऐतिहासिक पुराव्याला जुळणारी नाही. जोपर्यंत ते पुरावे उपलब्धच नव्हते तोपर्यंत ठीक आहे, जे उपलब्ध साधन पुरावे असतात त्या अंदाजानेच मनुष्य बोलत राहतो. पण जसजशी वेगवेगळी कागदपत्रं उघडकीला येतात, जसजसा अभ्यास संशोधन वाढतं, तसतसं माणसाने नवीन संशोधनाला बदललं पाहिजे. कारण मुळात जे पेटारे त्यांना पाठवलेत ते पेटाऱ्याचं वर्णन आता दिल्लीच्या काही कागदपत्रात सापडलं औरंगजेबाच्या ह्याच्यातल्या. ते सगळे बांबूच्या तट्ट्यांचे पेटारे आहेत, ह्याच्यात माणूस नाही बसू शकत, मिठाई मावेल ठीक आहे. मुळात माणूस बसवणं धोक्याचं पण आहे, कारण तो तलवार घेऊन पण नाही आता बसू शकत आतमध्ये. पर ते तट्ट्याची पेटारे असल्या कारणामुळे ते कुठल्याही हालचालीमध्ये फाटू शकतं. तेव्हा अशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये हे होण्यापेक्षा राजांनी एक वेळ कुठल्या तरी सैनिकाचं किंवा कुठल्या तरी भोयाचं रूप घेऊन तिथून त्या गर्दीचा फायदा घेऊन निष्ठून जाणं हे थोडं स्वाभाविक आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य संरक्षणाच्या दृष्टीने स्वतः स्वाधीन असतो. मी पटकन काही झालं तर तलवार काढू शकतो, मी आत अडकलो तर काहीच करू शकणार नाही, इतकं कोणी अडकणार नाही एक. आणि दुसरं, शंभूराजांनाही पेटाऱ्यातनं पाठवलं यालाही थोडा आता इतिहास विरोध करतोय, कारण शंभूराजांना पेटाऱ्यातून पाठवायची गरजच नाही आहे, कारण शंभूराजे काही देत नाहीच आहेत. हे 2000 सैनिक कैदेत नाही आहेत, फक्त शिवाजीराजे कैदेत आहेत. त्यामुळे शिवाजीराजे तिथे कैदेत असताना सुद्धा आम्ही जरा फिरायला जाऊन येतो म्हणून शंभूराजे अनेक वेळेला बाहेर पडलेत रामसिंगाबरोबर.
किंबहुना औरंगजेब अनेक वेळेला सकाळी उठून मल्ल लोकांच्या कुस्त्या वगैरे बघायची त्याला खूप इच्छा असे, तसं तो मल्लांच्या कुस्त्या लावे. त्या कुस्तीगारांच्या तिथंसुद्धा शंभूराजांना रामसिंग एकदा घेऊन आल्याचं वर्णन आहे की सगळे मल्ल वगैरे तिथे एकमेकांशी कुस्ती खेळत होते. 8-9 वर्षाचं लेकरू औरंगजेबाला सुद्धा ते खोड्याकड्याची थोडी हौसमध्ये आली. बघ आमच्याकडे केवढे मल्ल आहेत, खेळशील का यांच्याबरोबर कुस्ती? आता कुठल्या का अर्थाने म्हणण्यात ते दम धाडकन बोलून गेले. खेळली असती, माझ्या योग्यतेचा कोणीच दिसत नाही. कुस्ती होईल का नाही हा प्रश्न नाही, आपण कुठल्या वाक्याने विकेट काढावी समोरच्या माणसाची हे तर त्यासाठी वेगळं डोकत पाहिजे. खेळली असती, कोणी माझ्या योग्यतेचं दिसत नाही. हां, आता वकिली पद्धतीने याला दुसराही अर्थ आहे. पण कुठलाच मल्ल 10 वर्ष वयाचा नव्हता. ऑलिम्पिकला सुद्धा खेळताना वयाचा एक गट असेल का नाही? 50 आणि 10 अशी कशी तुम्ही स्पर्धा लावणार? माझ्या योग्यतेचं कोणी मला दिसत नाही. म्हणजे शंभूराजे कुठेही फिरू शकत होते त्यामुळे मी फिरायला जातो असंही सांगून ते आग्र्याच्या बाहेर जाऊ शकतात, तर त्यांना पेटात घालायची गरजच काय राहिली? बरं 1,500-2,000 सैनिक जे घोडेस्वारासकट बाहेर जाणार आहेत त्यांना परवानेच मिळाले आहेत, त्यांना लपून जायची त्याहून काही गरज नाही. म्हणजे छपून जायचं काम फक्त राजांच्यावर आहे. म्हणून आता नवीन इतिहासाच्या गणिताप्रमाणे ही गोष्ट बरोबर आहे, कारण तो दिवससुद्धा निवडला 2 वेगळ्या अर्थाने. 16 ऑगस्टचा दिवस निवडावा लागला, म्हणजे जवळजवळ ते मेच्या तोंडावर तिथे आलेले असताना मे जून जुलै इथपर्यंत 2 महिने थांबावं लागलं. ह्या काळामध्ये एकमेकांचे पत्रव्यवहार चालू होते, प्रयत्न चालू होते. 2 महिन्याच्या कालखंडामध्ये तिथली माणसं फिरली. आणि जेव्हा मथुरेकडे कृष्ण जन्माच्या काळातला महोत्सव व्हायचा होता, त्याचे 2 फायदे. एक, मथुरेच्या दिशेनं बाहेर पडलं तर का जाताय याला एक सबळ कारण मिळेल जे आग्र्याच्या कुठल्याही लोकांना अडवण्याला काही कारण नसतं. का जा रहे हो? चौकीवर जर तुम्ही सांगितलं नाही मथुरेकडच्या कृष्ण महोत्सवासाठी चाललोय तर तसंही काही अडवलं जात नाही. तर कृष्ण महोत्सवासाठी बाहेर पडणं हे एक सोपं कारण मिळणार आहे. दुसरं, कृष्ण महोत्सवाच्या आसपास सायंकाळी ज्या असतात त्या गडद अंधाराच्या असतात, जबरदस्त पावसाच्या असतात. साधारणतः त्या पावसाळी सगळ्या बाजूनं वातावरण असलं की तुमचे दस्तखत सगळे फार तपासत बसणं याच्यामध्ये चौकीदारांना फार रस राहत नाही. तो पावसात आधीच वैतागलेला असतो, तर अंधारात तो साधारण बघतो काय घोडेस्वाराचं आणि ह्याचं आहे का. चलो 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 आगे चलो चलो आगे. ह्याच्यात तुम्हाला निष्ठाला खूप सोपी युक्ती आहे. घोडेस्वारासकट तुम्ही निश्चितपणे निष्ठू शकता. आणि तिसरं कारण, औरंगजेबाच्या दरबारातला एक श्रीमंत मनुष्य होता फिदाई हुसेन नावाचा. तो त्याची एक नवी हवेली बांधत होता. त्या नवीन हवेलीचं वास्तुपूजन म्हणजे शेवटच्या दिवसाचा वास्तुपूजन समारंभ हा 18 ऑगस्टचा होता. आणि बातमी अशी लागली होती की औरंगजेबाची मनीषा अशी आहे की आता शिवाजी राजाला नजर कैदेसाठी फिदाई हुसेनच्या वाड्यात हलवावा. ज्या योग्यता त्या वाड्यातली तळघरं आणि रस्ते फक्त फिदाई हुसेन आणि औरंगजेब दोघांनाच माहिती आहेत. आता या तळघरात कुठल्या बाजूला शिवाजीराजाचं काय झालं हे पुढच्या युगानुयुगे कोणाला कळायचं नाही. त्या वाड्यात शिवाजीराजांना हलवायचं ही तारीख अलीकडच्या इंग्रजी पद्धतीप्रमाणे 18 ऑगस्टची जाहीर झाली होती. जाहीर म्हणजे पेपरला आलेली नव्हे, औरंगजेबाच्या अंतर्गत गोटात ही तारीख आली होती की 18 ऑगस्टला शिवाजीराजा हलवायचा. पण 18 ऑगस्टला शिवाजीराजांना हलवायचं हे राजांना आधी आठवड्यावर कळतं, याला मुत्सद्दीपणा म्हणतात. की औरंगजेबाच्या दरबारातली माणसं आधी 7 दिवस सांगतात आमच्या आलमगीर तुम्हाला काहीतरी धोका करणार आहे, 18 तयारीत. म्हणजे राजांनी तिथली माणसं आपली करावीत. पुन्हा एकदा मला पूर्वरंगाशी याचं नातं जोडायची इच्छा होती आहे. हनुमंताचं कार्य कळतंय ना, की लंकेमध्ये जाऊन नुसती लंका जळून रावणाची फजिती नाही करायची, तिथला विभीषणसुद्धा मिळवायचा. हनुमंतानी ज्या बुद्धिमत्तेनं रावणातलाही विभीषण हुडकून दाखवला, त्याला शोधून दाखवला, त्याला रामकार्याकडे आणून दाखवला, तसा शिवाजी राजांच्या या मंत्रिमंडळाने सुद्धा तिथं जाऊन
याही मंत्रिमंडळातले कोणी चांगले असतील जे चांगल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत, चांगल्याला मदत करायला तयार आहेत, आणि अशा वेळेला कृष्णाष्टमीच्या त्या ठिकाणच्या महोत्सवाला जायचं ठरलं. राधे 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 गोविंदा राधे गोविंदा अनाथ बंधू राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंदा राधे गोविंदा अनाथ बंधू राधे 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 गोविंदा राधे 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 राधे. सगळीकडे कृष्णाष्टमीची धूम आहे. शिवबांचं एक गंमत आहे का, ते रोज मिठाई वाटत नव्हते. मिठाई वाटप फक्त गुरुवारी चालायचं, पण चांगल्यातली चांगली मिठाई शिवाजीराजांनी खरेदी करावी म्हणून मिठाईवाले रोज त्यांच्याकडे पेटारे पाठवत सॅम्पल. ये मिठाई आपको अच्छी लगती है क्या, अगले गुरुवार को हम भेजने वाले हैं, वगैरह वगैरह वगैरह. म्हणजे पेटारे सारखे येत आहेत जात आहेत. मुद्दाम बैरागी लोकांना मिठाई वाटायचा समारंभ वाड्यासमोरच करत होते, त्यामुळं लोकांना पहारेकऱ्यांना गर्दीची सवय झाली. गुरुवार म्हटलं की गर्दी होतेच. हे 100 लोक येतात, 1000 लोक येतात, मग हे आमचे लोक विटा मिठाई लांब जाऊन वाटायची नव्हती हां. आणि मुद्दाम गुरुवारचा दिवस निवडला होता. गुरुवारच्या दिवशी दर आठवड्याच्या गुरुवारी मिठाई वाटायची आहे. अनेक सॅम्पल दाखवायला यायचे. आणि एक गुप्त पत्रातला उल्लेख सांगतो, त्यातली सँक्शन व्हायची, ही मिठाई चालेल पुढल्या गुरुवारी. बुधवारी मला मिठाई आणून द्या, आपण गुरुवारी वाटूया. आणि एखाद्या मिठाईचा पेटारा फारच आवडला तर त्याच्यावर नाव लिहिलं जायचं, जाफर खानांकडे जाऊ दे. त्यामुळे शिवाजीराजांनी मिठाई आग्र्यातल्या बऱ्याच लोकांना खाऊ घातली आहे. त्या वाटपामध्ये सगळे पहारेकरी पण मिठाई खात होते. गुरुवारच्या वाटपामध्ये फोलाद खान पण मिठाई खात होता, म्हणजे ते फक्त आता कागदोपत्रीच पहारेकरी होते. चलो खाने को म्हटले सगळे एकाच पंक्तीला बसलेले होते शिवाजी बरोबर. एकमेकाचा हळूहळू असा विश्वास संपादन केला होता. फुलाद खानाला जर कोणी सांगितलं बेसावत राहू नको, शिवाजी पळून जाऊ शकते, अबे शिवाजी राजा तो संन्यास लेने वाले आहे, इतकी सगळ्यांना खात्री शिवाजींच्या संन्याशाची. त्यामुळे संन्याशी माणसाकडून असं काही घ्यायला सगळे तयार. वा 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 वा. 16 तारखेची संध्याकाळ, बाहेर पेटाऱ्यांच्या वितरणाचं काम चालू आहे. आज ऐतिहासिक पुराव्याप्रमाणे असं थोडस उघड केलं आलंय. पहिल्याच सुरुवातीला हिरोजी फर्जंद नाही उतरवलेला, पहिल्यांदा निराजी म्हणून जे मंत्री होते ते पुष्कळसे शिवरायाकडे सारखे दिसणारे, त्यामुळे आधी निराजींना तिथे थांबवलं, नंतर निराजींनी तिथून सुटून जाण्याच्या वेळेला हिरोजी फर्जंदला त्या पलंगावर ठेवलं. पण शिवाजीराजांसारखा पेहराव घेऊन अलीकडचा जवळजवळ महिनाभर राजांनी हा उपद्व्याप केला होता की ते नेहमी पलंगाला पाठमोरे बसायचे आणि चर्चा करायचे. महिनाभरही सराव ठेवायला लागतो हा. ज्यावेळी सगळ्या पहारेकऱ्यांना माहीत होतं की खिडकीतनं बघितलं तर महाराजांची पाठ दिसते, महाराज इकडे तोंड करून बसत नाही. प्रल्हाद निराजी जे होते ते राजाचे वेश घालून तिथे पाठमोरे आहेत. आणि भोयांचे पूर्ण चेहरे झाकलेले भोई आहेत. यातला एक चेहरा झाकलेला भोई या निमित्ताने उचलला. या काळात राजांचं आणखीन पण एक वर्णन आहे, त्यांनी दाढी साफ करून घेतली आहे. पण शिवाजीराजांची जी सगळ्यात मोठी ओळख होती ज्या पद्धतीची, ती ओळख त्यांनी पहिली बदलली, मोठ्या केसांची ओळख बदलली. म्हणजे एक न्हावी काम हवीत बोलवून झालं, केस कमी केले, दाढी थोडी कमी केली, ज्यायोगे तोंडावरचा पडदा बाजूला झाला तो पटकन कोणीच ओळखणार नाही हा माणूस तो आहे म्हणून. पेटाऱ्याचा भोई म्हणून पटकन बाजूला होता 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 इकडे वाटप चालू आहे. गर्दीचा फायदा घेऊन 4 माणसं फिरली, लांब गेली 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 गेली, एका विशिष्ट ठिकाणी घोडे तयार होते. घोड्यावर टांगा मारल्या, दस्तक सगळ्यांच्या हातात तयार होते. दस्तक घेऊन
राधे 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 गोविंदा ड्रेपरी वाले क्या वेश बदलले साधूंचे संन्यासांचे वेश घातले चौकीवर विचारतायत कोण आहे मथुरेला कृष्णाष्टमी उत्सव चलो 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 म्हणून दक्षिणेकडच्या रस्त्याने गेलेच नाहीत जो रस्ता उत्तरेकडे जातो मथुरेला त्या रस्त्याने बाहेर पडली सगळी माणसं अर्थात गेले आली मथुरेलाच मोरोपंत नावाचे पेशवे होते मंत्रिमंडळात त्या मोरोपंतांचे मेहुणे होते मथुरेला त्या मथुरेला गेले शंभूराजाने तिथं ठेवला प्रल्हाद निराजींचा एक छोटा मुलगा तसाच 10-12 वर्षाचा हाही मुलगा शंभूराजांच्या बरोबर सोबतीला आणला होता कोणतरी खेळगडी पाहिजे या दोनही पोरांना मथुरेत ठेवलं कारण आपल्या जथ्याची सगळ्यात मोठी ओळख आपल्याबरोबर दोन मुलं आहेत अशी ती ओळख थोडी थांबवायला हवी ती दोन पोरं तिथं ठेवली आता आमच्या शंभूराजाचं कौतुक आहे ना हो त्याने जर भोकाडा पसरला असता तर बाबा तुमच्याशिवाय मी इथं नाही राहणार पोरांनी आश्वासन दिलं आबासाहेब नका काळजी करू रायगडी पोचताच तुम्ही पाऊस पाठवा तोवर आम्ही सावधगिरीत राहू अरे ज्या खांद्यावरती पुढच्या स्वराज्यासाठी डोकं टेकायचं ते खांदे काय बळकट आहेत राजांना 10व्या वर्षी कळले हो पोराचे बाबा तुम्ही सहज जा राजे एक एक प्रांत रस्ता बघा कसा विचित्र आहे आग्रा ते महाराष्ट्र हायवे घ्यायचा नाही आग्र्यापासून वरती मथुरा मथुरेतनं ओडिसाकडे उतरा जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीकडून तिथून खाली उतरा बऱ्हाणपुराच्या शेजारून 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 जाता जाता खाली कर्नाटकात उतरायचं कर्नाटकातनं गोवा गोव्यातनं कोकण कोकणातनं रायगड जवळजवळ असल्यापेक्षा 1.5 जास्तीचा प्रवास राजाने केला पण ह्याचा उल्लेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा सगळा बैराग्याच्या वेशात प्रवास जास्त झालेला आहे आणि महत्त्वाचा एक मोठा मुद्दा आपल्याला कळेल की बैरागी माणसं भगवे वेश घातलेली दाढी जटा असलेली अंगाला भस्म फासलेली हे घोड्यावरनं पळत आहेत खदडक 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 ऑब्जेक्शन नाही येणार कोणी ऑब्जेक्शन घेईल की संन्यासी असेल तर पायी चालेल एखादा नंदी बैलावरनं चालेल हे घोडे घेऊन एक 50-100 संन्यासी आपल्या खदडक 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 त्या हाऊ कॅन आय बिलीव हाऊ कॅन आय बिलीव याचं उत्तर लक्षात घेतलं पाहिजे की शिवराय आग्र्याला जाण्यापूर्वी असे घोड्यावरनं साधू संन्याशाच्या वेशामध्ये काही लोक फिरत ठेवतील अशी सवय लोकांना लावून दिली होती आणि अशी सवय लोकांना लावणारं एकच व्यक्तिमत्व त्या काळातलं आहे जे रामदास स्वामींच्या नावे ओळखलं जातं कारण त्या ठिकाणी त्यांचा मठ आग्र्यालाही होता त्यांचा मठ मथुरेमध्ये सुद्धा होता त्यांचा मठ जगन्नाथपुरीकडे सुद्धा होता त्यांचा मठ खाली कर्नाटकाच्या तंजावरकडे पण होता त्यांचा मठ तिथे गोव्यामध्ये पण होता त्यांचा मठ प्रत्येक ठिकाणी या सगळ्या हायवेवरती मराठी माणसं त्या ठिकाणी जाऊन एकमेकाला मदत करू शकतील मग म्हणजे बुवा याचा उल्लेख का केला नाही उल्लेख कसा करायचा त्या मठातली माणसं अटक करून द्यायची तुम्हाला अहो जे उल्लेख औरंगजेबाला सापडले नाहीत ते कसे सापडणार ते उल्लेख करायचेच नसतात ते तर्कानेच ओळखून घ्यायचं असतं की हा हायवे जो पकडला गेला आहे याच्यावर प्रत्येक ठिकाणी मोठ असलेल्याच ठिकाणी हायवे पकडला गेला आहे आणि अशा तऱ्हेनं साधू संन्याशाचा वेश घेऊन घोड्यावरनं फिरणारी फक्त ह्या मठातली रामदासी माणसं होती बाकी कोणीही नाथपंथी साधू घोड्यावरनं फिरत नव्हते तेव्हा कोणतीही कापाली किंवा कोणतीही शाक्तपंथीय लोक घोड्यावरनं फिरत नव्हते तेव्हा त्यावेळेला फक्त रामदासी ही एकच जमात अशी होती की जे लोक एकमेकांच्या मठांशी संपर्क करण्यासाठी सुद्धा घोड्यावरनं जात होते स्वतः समर्थ रामदास स्वामी अश्वारोहणामध्ये इतके निष्ठात होते काही गोष्टी तर्कानेच ओळखायला लागतात प्रत्येक गोष्टीला असा पुरावा नसतोच समजा उद्या सकाळी आपण पटकन उठलो ना आपल्याला हा सगळंच्या सगळं पटांगणच नव्हे तर रत्नागिरीचे सगळे रस्ते ओले चिंब दिसले आपण तर्क करतो का नाही की पाऊस असला पाहिजे काल रात्री झालेला असं कोण म्हणतं का तुम्ही बघितलं आहे का
मी बघितलाय का, मग खरा कसा म्हणायचा, मग असं कोणतरी वेड्यासारखं विचारायला लागलं की मग त्याला विचारायचं, ठीक आहे मी खरं म्हणत नाही पण एवढं सगळं ओलं करायची, तुझ्याकडे दुसरी काही व्यवस्था असली तर मला सांग आता, म्हणजे पुढच्या वेळेला टँकरनं बोलत तर तुलाच बोलवत जाऊ, इथं मुतायला काय करायचं असेल ते, हरामखोरा तुझ्या अंगाचं एक विधभर जमीन ओली करायची अंगात ताकद नाही, एवढं सगळं ओलं केलेलं ज्या वेळेला दिसतं आहे त्या वेळेला तर्कानेच काही गोष्टी हिशोब करायचे असतात, तर्काने काही गोष्टी मान्यच करायला पाहिजे त्याच्यामध्ये, कारण लक्षात घ्या, कारण लक्षात घ्या, कारण राय सुटून आल्यानंतर जे अनेक साधू संन्याशांना शिवरायांनी आहेर केलेत म्हणजे भेटी दिली आहेत किंवा बक्षीस दिली आहेत, यापैकी काही साधू लोकांना जमिनी दिल्या, काही साधूजनांना मठासाठी उत्पन्न लावून दिली, पण या सगळ्या गोंधळामध्ये समर्थ नावाची एकच व्यक्ती अशी आहे की जिला बक्षीस देण्यामध्ये किंवा दक्षिणा देण्यामध्ये शिवाजी राजांनी आपला एक किल्ला दिला. सज्जनगड म्हणजे परळीचा किल्ला आहे तो, शिवाजी राजांच्या 252 किल्ल्यातला एक किल्ला आहे. आहेर केवढा मोठा असतो त्याच्यावरनं समजलं पाहिजे प्रेम किती असतं ते. नेहमी लग्नात बघताना तुम्ही फार प्रेमाचे असतील त्यांना सगळे कपडे, त्याच्यापेक्षा बाहेरच्या प्रेमाचे असतील त्यांना फक्त पॅन्ट पीस, त्याच्यापेक्षा बाहेर असतील तर नुसते शर्ट पीस, त्याच्या पलीकडे असले की प्लॅस्टिकचे डबे, त्याच्या पलीकडे हातरुमाल, त्याच्या पलीकडे फक्त जेवण, चला बाहेर. आहेराची प्रत ठरलेली असते महाराज, आहेराची प्रत ठरलेली असते. जमीन देणं हा आहेर, पैसा देणं हा आहेर, आणि ह्याच्या तुलनेमध्ये एखाद्या संन्याशाला आपल्या संरक्षणाचा शस्त्रास्त्रांनी भरलेला किल्ला देणं, याच्यातच समजणाऱ्याने समजून घ्यायचं असतं की डील खूप मोठा आहे. एवढं डील असल्याशिवाय एवढे मोठे आहेर एकमेकांना केले जात नाहीत. आता एवढ्या आहेरानंतर सुद्धा खूप लोकांचं मत असं आहे की शिवरायांची त्यांची ओळख नव्हतीच, साहजिक आहे, साहजिक आहे. ज्यांची ओळख नव्हती अशा अनेक लोकांना 50 वर्षसुद्धा आपण आपल्या महाराष्ट्रात पोचलेलं आहे, आणि जेव्हा ते नको त्या कारवाया करून गेले तेव्हा अरेच्चा हे इथंच होते वाटतं म्हणून काहीतरी शोध लागल्यासारखं आम्ही थापा मारलेले आहेत. ज्यांची ओळख नाही असे अनेक लोक इथं येऊन आमच्या ढिसाळ राज्यकारभारामुळे राहू शकतात, पण एवढे ढिसाळ शिवाजीराजे तर नक्की नसणार. ज्याची ओळखच नाही त्याला आपल्या संरक्षण मंत्रालयातला एक अख्खा किल्ला, समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर 10 वर्ष राहत होते, 10 मिनिटं नव्हे. ओळख नसलेल्या माणसाला मी भाड्याने सुद्धा माझ्या फ्लॅटच्या गाळ्यामध्ये राहू देत नाही, तर ज्याची माझी ओळख देख नाही अशा माणसाला मी माझा किल्ला देऊन त्या ठिकाणी 10 वर्षे त्यांचा निवास करून देईन. जाऊ दे, विचार करणाऱ्यांसाठी सगळं काही आहे, फक्त या अग्र्याहून सुटकेमधल्या 2 गोष्टी आणखीन अवघड आहेत, तेवढ्या लक्षात घेऊ आणि थांबू. उद्या थोडं लवकर या, याचं कारण आधी घागबुवांचा आपण सत्कार करणार आहोत. दत्तदासबुवा घागांच्या सत्काराला जे 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 कीर्तनप्रेमी आहेत, ज्यांनी ज्यांनी ते ऐकलं आहे, एखाद्या वेळी आम्ही आत्ता अशी इच्छा करतो आहे की त्यांना एक प्रार्थना करावी कृष्णात्रीच्या वसणाऱ्या एकदा परत त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी. खूप लोक अजूनही आतुर आहेत, त्यांची प्रकृती नाही साथ देते, पण आमचा तो आग्रह चालू आहे आपल्या सगळ्या मंडळाचा की बुवा तेवढं तरी म्हणा, का त्यांच्या तोंडून ते ऐकण्यात जी मजा आहे ती जगात दुसऱ्या कशात नाही. अक्षरशः अजातशत्रू असा मनुष्य, कीर्तन क्षेत्रातले अत्यंत मोठे बुजुर्ग, त्यांचा सत्कार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि उद्या नुसता राज्याभिषेक नाही आहे, राज्याभिषेकाच्या आधी झालेली एक फार महत्त्वाची घटना तीही आपल्याला बघायची आहे, जी तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम आहे. गड आला पण सिंह गेला, ती सगळी कथा आपल्याला उद्या पाहून मग राज्याभिषेकाच्या विषयाकडे जायचं आहे. म्हणजे महाराज राज्याभिषेकानंतरचं सांगणार का, ते ह्या महोत्सवात नको, अजून एखाद्या महोत्सवामध्ये त्या विषयावर बोलू. पण तूर्त शिवाजी राजांनी आपलं देवस्वरूप प्रगट करून लोकांनी सुद्धा भगवंताला सिंहासनावर बसवतात, तसं राजांना सिंहासनावर बसून हृदय सिंहासनावर हा देव कायमचा विराजमान झाला, या ठिकाणी आपण चरमसीमेवरती थांबू. त्या दृष्टीनं उद्या देवीचा गोंधळ पण म्हणायचा आहे. जी जी त्या त्या गोष्टीला आवश्यक असणारी गाणी आहेत ती म्हणायची आहेत, पर घागबुवा येणार असल्यामुळे मला सगळ्यांनी सांगितले बुवा उद्या या पूर्वरंगामध्ये एक साकी, एक दिंडी, एक आर्या, एक चामर काहीतरी म्हण, यातल्याही गमती आपण करू. उद्या पूर्वरंगाचा फार विषय नाही, पण राज्याभिषेकाचा
कोंडाण्याचा सोहळा करण्यासाठी मात्र आपण आग्रहाने यायचंय. दोन महत्त्वाच्या गोष्टी आग्रहून सुटकेतल्या सांगतो की पुरे. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आल्याबरोबर शिवाजीराजांनी पहिली भूमिका अशी उठवली की संभाजीराजांचा मृत्यू झाला आहे आणि ही अफवा लोकांना खरी वाटावी म्हणून तात्पुरतं खोटं खोटं का होईना पण श्राद्ध कर्मासारखं केलं आहे. परिणामतः खात्रीपूर्वक औरंगजेबापर्यंत बातमी पोचली की बहुतेक शंभूराजे संपलेच आहेत म्हणून औरंगजेबाने सगळ्या चौक्यांना आता हुकूम पाठवले की आता लहानपुरांच्या फार काही तपासण्या प्रवासात करू नका कारण बहुतेक ज्याला शोधत होतो तो नाही आहे. असे सगळे पहारे निर्धोक झाल्यावर शंभूराजाने त्यांनी आणलंय पण तोपर्यंत त्या त्रिमलांनी त्यांना सांभाळलं. त्या त्रिमलांचा सुद्धा इथे आल्यानंतर शिवाजीराजांनी सत्कार केला आणि आता मोठं धर्मसंकट आलं का ज्याचं श्राद्ध केलंय त्याला घरात कसा घ्यायचा. राजे आमचे सगळ्यांच्या पुढचे धर्मपंडित असत का म्हणजे गेला म्हणून श्राद्ध केलं ना हो मग आलेल्याचं काय करतात बारसं परत बारसं करायचं ये रे त्याला काय राजकारणातली गणित असतात ती गेला म्हणून श्राद्ध केलं होतं हो मग आता आलंय ना परत मग बारसं करून टाका म्हणले त्याचं नवीन संभाजीराजे आले म्हणले. राजे त्यालाही तयार असत हा एक प्रकार आणि दुसरं या आग्र्याहून सुटकेमध्ये आणखीन दोन माणसांचे आभार मानले पाहिजेत. सोनोपंडबीर आणि रघुनाथ पंत कोरडे अर्थात आणखीन दोन माणसं तशीच आहेत हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर की ज्या लोकांनी शिवाजीराजे 16 तारखेला तिथून गेलेले एक दिवस दडवून ठेवलं होतं. फुलाद खानाला राजे गेले हे 18 तारखेला सकाळी कळलं. 17 अवघा दिवस आधी प्रल्हाद निराजी आत होते ती माणसं आली की हे हिरोजी फर्जन हेच मदारी मेहतर सांगायचं गडबड मत करना बहुत बहुत तब्येत बिघड गई आहे. राजे झोपलेले आहेत ठीक आहे. नंतर प्रल्हाद निराजीन ही माणसं सुटली तेव्हा हिरोजी फर्जनला तिथे थांबवला. हिरोजी फर्जनन मदारीची मात्र खरंच कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनीच उषा रजया आणि सतरंजा याला करामतच आली पाहिजे. खरंच असा सुंदर आकार केला की लांबून कोणीही फसेल की हा माणूसच झोपलाय तसा अवघड असतो करून बघा घरी. साध्या उषा लोडांचा असा एक विशिष्ट आकार ठेवायचा आणि हेच दोघं बाहेरच्या पहारेकऱ्यांना सांगतायत तब्येत बहुत बिघड गडी आहे हम दवा लाने के लिए चल रहे है ठीक तरह से पहरा करो गादीवर. दोघं सटकली की तिथनं 18 तारखेला सकाळी फुलात खान आला काहीच आवाज नाही हू नाही चू नाही टू नाही पू नाही फू नाही चाललंय काय तेव्हा महाराज आत गेले हे. अरे गादीवर झोपलेत शिवाजीराजे पण पाय चेपायला कोणी नाही वारा घालायला कोणी नाही असं कसं काय झालं. राजाजी आप ठीक तर हो असं तो लोडाला विचारत होता. राजाजी आप ठीक तर हो ते पांघरून काढल्यावरची अवस्था त्या फुलात खानाची झाली त्याच्या डोळ्यासमोर त्याचं मरण दिसायला लागलं. गर 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 मेला त्या फुलात खानाच्या दिवसात माझ्यासमोर न मी अख्खा 24 तास गादीचा पहारा करतोय पावलट शिरोमणी 5000 माणसं घेऊन मी उषांचा पहारा करतोय नॉनसेन्स. त्याला औरंगजेबासमोर जायचंच धाडस झालं नाही आणि म्हणून या दोघांचे मला आभार विशेषत्वाने आपल्या समोर सांगायचे आहेत. राजांचं उरलं सुरलं तिथलं जे साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी नेमके रघुनाथ पंत कोरडे आणि सोनोपंडबीर आग्र्यात परत आत आले होते आणि ते सापडले फुलाद खानाला. आता फुलाद खानाने राजांवरचा सगळा राग या दोघांवर काढला. तापत्या तव्यावर उभं करण्यापासून चापखाने फोडण्यापर्यंत ह्यांचं कोण आधी ऐकूनच घेईना मारताय का आम्हाला. तेव्हा त्यांना कळलं की फुलाद खानाची इच्छा वेगळीच आहे ते वेगळ्याच कामासाठी मारतायत. मला वाटलं होतं शिवाजीचा पत्ता मागण्यासाठी मारत असतील आपल्याला पण हे नाहीच चाललेलं त्याच्या डोक्यात. फुलाद खान सारखा म्हणत होता कबूल कर कबूल कर. म्हणजे काय कबूल करू या पळून जाण्यात रामसिंगचा हात आहे कबूल कर.
आई शपथ म्हणले, म्हणजे म्हणून ITSचा प्रयत्न चाललाय होय म्हणले. म्हणजे मुख्य मुद्दा तिसरीकडंच आहे, हे वेगळ्याच कामासाठी मारामाऱ्या करायला बसलेत आमच्या समोर. म्हणजे ह्यांना फक्त फोलाद खानाची मानगुट सोडवण्यासाठी रामसिंगाला अडकवायचं आहे म्हणून मारहाण चालली आहे हात त्याच्या. मग सगळ्यात सोपं झालं. पण तरी सुद्धा मला सांगा, या दोन माणसांनी तापल्या तव्यावर उभरून सुद्धा नाही पत्ता सांगितला राजांचा. पायाला जन्माचे चटके बसत असताना राजन हे सगळे त्रास वाचवण्यासाठी एक शब्द पुरेसा होता की ओ मथुरीला गेले म्हणून. पण दिवसातले 12 तास चापकाचे फटके खात असताना ही माणसं नाही बोलली राजांबद्दल काही. ते म्हणजे आम्हाला जाफर खानकडे सो, वरच्या अधिकाऱ्याकडे न्या, आम्ही कबुली देतो, रामसिंग ह्याच्यात हात आहे म्हणून. फोलाद खान इतका आनंदात झाला होता, माझी मान सुटली. या दोघांना घेऊन ते जाफर अलीकडे गेले. जाफर खालीकडे सगळे पैसे ह्यांनीच पोचवलेले. तिथे जाऊन ह्यांनी आमची जबानी बदलली. अहो ह्यांनी एवढं मारलं की शेवटी अस्वलाला हो म्हणणं भाग पडलं की मी वानर आहे. रामसिंगाचा काही हात नाही हो, हे मूर्खासारखे बसले होते. पण आता मारहाणीत न वाचवण्यासाठी आम्हाला काहीतरी तर बोललं पाहिजे होतं ना काय. जाफर अली जो संतापला, काय शिवाजीराजांची भेदनीती आहे रे, काय भेदनीती आहे. जाफर अली जो संतापला, असा संतापला, असा संतापला की त्यांनी आज्ञा केली, ताबडतोब दोघांना आग्र्याबाहेर हाकला. ह्याला म्हणावं माणूस फोडतं. आग्र्याचा वरिष्ठ अधिकारी शिवाजीराजांच्या बाजूनं बुद्धिबळाचं सोंगटं टाकून सांगतोय, ज्यांना खरा पत्ता शिवाजीराजाचा माहिती आहे यांना शिक्षा काय. लवकर आग्र्याबाहेर हाकला. ते तिथनं पळत सुटून इकडं आले. त्या दोघांना सुद्धा अतिशय कौतुकाने राजाने हृदयाशी धरलं. बाबानो, माझ्या राज्याभिषेकाच्या सिंहासनाकडे जेव्हा एक एक पायल टाकून जात असेन, त्या प्रत्येक पायरीवर तुमच्या लोकांच्या घामाचे शिंतोडे, तुमच्या रक्ताचे त्या ठिकाणी शिंतोडे, तुमच्या अंगावरच्या चापकाच्या फटक्यांचे त्या ठिकाणी वण आहेत, ज्याच्या जीवावर मी आज इतक्या इतक्या पायऱ्या चढून वरती गेलो. असो, परत आलेल्या राजांचा पराक्रम काय होता तोही ऐकूया. कारण कोंडाणा हे एकच किल्ला नाही, 252 किल्ल्यामधले 12 किल्ले फक्त ठेवले होते आणि बाकी सगळे दिले होते राजाने पुढच्या 6 वर्षात. ते 252 परत घेतले, अधिक 50 घेतले. ह्यातला एक कोंडाणा आहे. राजांचा एकूण आत आल्यानंतरचा पराक्रमाचा वेग बघता सातत्याने वाटतं, हनुमंताची शक्ती, हनुमंताचं वैराग्य, हनुमंताची ताकद, हनुमंताची बुद्धिमत्ता, आमच्या देवदेवतांच्या मनामनामध्ये असलेलं सगळं काही जे सगळं चांगलं आहे ते शिवरायांच्या रूपाने आमच्या समोर प्रगट झालं महाराज, यात संशय नाही. म्हणून आज हनुमंतांच्या ज्या हनुमत शक्तीचा प्रत्यय महाराजांनी दाखवला तिला वंदन करून थांबायचं. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. आपल्या कानावर एक आणखीन बातमी घालतो. दुर्दैवाने भारत सरकार अशा रीतीनं सज्जनांचं कार्य करणाऱ्यांना खोटे नाटे आरोप करून तुरुंगात टाकण्याचं औरंगजेबी कार्य चालू ठेवत आहे. औरंगजेब नसताना सुद्धा आज दुर्दैवाने हे कार्य चालू आहे. पण ह्या सगळ्या जखमेवर फुंकर घालणारे संतांचे आशीर्वाद आज शिल्लक आहेत. वेगवेगळ्या बॉम्बस्फोटासाठी पकडले गेलेले हिंदू धर्माचे अभिमानी असलेले 6 आपले साधक आज न्यायालयाने अत्यंत सन्मानाने मुक्त केलेत आणि सरकारवरती ताशेरे ओढलेत की तुम्ही खोटे नाटे आरोप करून या लोकांना त्रास देताय, ही गोष्ट चांगली नाही. कशा रीतीनं सरकार आपल्या लोकांना चुकीच्या आरोपात गुंतवून त्रास देतंय याबद्दल नीट माहिती मिळायची असेल तर मुद्दाम स्टॉलवरती सुद्धा मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये जे अडकले होते पण जे निर्दोष बाहेर आले असे विक्रम भावे यांचं पुस्तक आज आपल्या समोर भेटीला आलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की मालेगाव बॉम्बस्फोटामागचे अदृश्य हात कोणते होते हे लक्षात ठेवा. हे कुठेही हिंदुत्ववाद्याचं पुस्तक नाहीये लक्षात ठेवा. कारण विक्रम भावे यांनी त्यांचे अनुभव लिहिताना जसं निरपराध हिंदूंना याच्यात गवलं तसं अनेक निरपराध मुसलमानांना सुद्धा याच्यामध्ये गोवून अनेकांना कसा त्रास झाला याचा निपक्षपाती आढावा त्या पुस्तकात घेतला. अनेक निरपराध लोकांवरती ते समाजात काही चांगलं काम करतायत हे बघून
काय लाभ सरकारचा आहे कळत नाही, पण चुकीच्या कल्पना डोक्यामध्ये घेऊन यांच्यावर आरोप निर्माण करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना छळणं चालू आहे. कारण दुर्दैवाने अजूनही हिंदू माणूस असा आहे, तुरुंगात टाकला म्हणजे तो गुन्हेगार असला पाहिजे असं आम्ही समजतो. आम्ही त्याच्या मागची कार्यकारण मीमांसा पाहत नाही. असा वेडेपणा न करता पूर्ण शक्यता तपासल्याशिवाय आपण आता कोणालाही गुन्हेगार म्हणणार नाही एवढा तरी कणखरपणा घेतला पाहिजे. अरे हिंदू धर्मासाठी, हिंदू समाजासाठी, हिंदुत्वासाठी व्यापक असलेल्या पुरोगामी सगळ्या सरोदयतासी जर कोणी जर लढायला उभा असेल, पण कसायांनी गाय कापली बेकायदेशीरपणे तर त्या कसायाला ते हिंसक म्हणत नाहीत, पण अशा कसायाचा आमच्या गोरक्षण करणाऱ्या मुलांनी हात धरला तर त्या मुलाला आता हिंसक म्हणून तुरुंगात टाकण्याची उपद्व्याप सरकार करतात. तेव्हा रावणाच्या बंदिवासात काही काळाला हनुमंतालाही त्रास होतच असतो, औरंगजेबाच्या बंदिवासात कित्येक वेळेला शिवरायांनाही त्रास होत असतो, यवनांच्या बंदिवासात शंभूराजांनाही यातना होतच असतात, पण संतांचे आशीर्वाद आणि भगवंताचा न्याय एवढा ढिसाळ नाही राहिला की याही सगळ्या कृत्रिम आरोपांना बाजूला करून पुन्हा एकदा स्वच्छ सूर्य प्रकाशा इतकं ज्वलंत असलेलं देशप्रेम आज निर्दोषपणे बाहेर आलं या सर्वांचं निश्चितपणे अभिनंदन करून पुढच्या कालखंडामध्ये जर कोणी आमचे हिंदू वीर असे छळले जात असतील तर त्यांच्या मागे हिंदू समाज उभा राहील अशी एकी असं एक बळ, असा विश्वास, अशी निष्ठा तुमच्या आमच्या मनामध्ये जागृत ठेवून आपण त्या सर्वांच्या मदतीला उभं राहिलं पाहिजे. माझं हे वक्तव्य ऐकून कोणी पोलिसांनी गैरसमज नाही करून घेऊ, कारण या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जेव्हा हिंदू मुलं प्रचंड संख्येनं उभी राहतील तेव्हाच ते पोलिसांच्या सुद्धा मानभंगाचं संरक्षण करतील. कारण लक्षात घेण्याची गोष्ट हीच आहे, आज केंद्र सत्तेपासूनच्या सर्व पोलीस दलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा 40-50 हजाराचा अकादमीचा मॉब मुंबईत जमला होता, त्यांचा साधा मोर्चा निघाला, त्याच्यामध्ये महिला पोलिसांचे सुद्धा कपडे फाडले गेले इतका असहिष्णू प्रकार झाला, पण याच्या विरोधामध्ये याच्या उलट दिशेनं जेव्हा महाराष्ट्रातले एक महर्षी असलेले संभाजीराव भिडे यांनी जेव्हा हिंदूंना एकत्र येऊन एका गडाची मोहीम करायला सांगितली तेव्हा 80,000 महाराष्ट्रातली मुलं हातामध्ये लाठ्या कठ्या तलवारी घेऊन शिवरायांच्या गडावरची मोहीम करायला गेली, अरे 80,000 एकत्र आले तर त्यांच्यावर पहारा करण्यासाठी 10 पोलिसांना कधी त्रास पडला नाही, आयुष्यात कधी पोलिसांना त्रास हिंदू समाजाचा झाला नाही, आयुष्यात त्यांच्या सन्मानाला कधीही धक्का लागला नाही. कोणाच्या लाठ्यांमध्ये आपण जास्त सुरक्षित आहोत हे किमान शहाण्यांनी तरी समजून घेतलंच पाहिजे. कोणाच्या छत्राखाली आपण जास्त सन्मानाने राहू शकणार आहोत ते आपण आपलं समजून घेतलं पाहिजे. भगवंतानी सर्वांना